काम क्रोध संमोह स्मृती भ्रंश बुद्धिनाश कसा होतो व त्यामुळे त्याचे अधःपतन कसे होते याचा सुद्धा आपल्याला योग्य तो मार्ग आपणास तिथे दाखवला जातो. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावित होत नाही तोपर्यंत इंद्रियांना संयम करणे खूप कठीण आहे. इंद्रियांना संयमित करू शकत नाही व जे काही आपण कर्म करतो ते फलासक्ती न ठेवता कृष्णार्पणमस्तू असे करावे याबद्दलची पण चर्चा या ठिकाणी आलेली आहे. तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात आपली विहित कर्मे कुशलतेने व निस्वार्थीपणे अनासक्त करण्याचे श्रीकृष्ण सांगतात. तसेच थोर लोकांनी कर्तव्य पालनाचा आदर्श घालून दिलाच पाहिजे कारण तेच सामान्य लोक पण करतात. मनुष्याने पूर्णपणे कृष्णावर अवलंबून राहून कर्तव्य केली पाहिजेत. शरीर प्राण इंद्रिय आणि मन यांचे नियमन करून कर्तव्य पालन केले पाहिजेत. चौथ्या अध्यायात भगवंतांनी आपल्या दिव्य कर्माचे वर्णन केलेले आहे. चातुर्वर्णाबद्दल पण निरूपण केले आहे. चातुर्वर्ण हे स्वतः श्रीकृष्णांनी भगवंतांनीच निर्माण केलेले आहेत आणि त्या चातुर्वर्णाप्रमाणे आपल्याला विहित कर्म करण केली पाहिजेत. मनुष्याला प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा व सेवाभावाने भगवद्गीता व इतर शास्त्रांचे अध्ययन करण्याचाही सल्ला दिलेला आहे. कर्मसंन्यास योगात परत अर्जुन गोंधळलेलाच आहे. येथे कर्माचा त्याग आणि पुन्हा भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा केलेली आहे. यापैकी कोठले लाभदायक आहे काय याचे उत्तर या अध्यायात दिलेले आहे. या ठिकाणी कृष्ण भावभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे प्रमुख असून पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे अष्टांग योगाचे कृष्ण भावने मध्ये आपोआपच आचरण केले जाते याचे विश्लेषण केलेले आहे. आणि नंतर तो आपल्या कर्मफलावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून कर्म करणे आपले विहित कर्म करणे हे याचे सुद्धा पूर्णपणे विवेचन आलेले आहे. आजच्या सद्यस्थितीत हेच महत्वाचे आहे. शेवटी ध्यान योगाचे महत्व सांगताना मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे व मन आत्म्यावर स्थिर केले पाहिजे. आणि ज्याचे मन स्थिर झाले आहे अशांना दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते व पूर्व व कर्मफळापासून कर्मबंधनातून कसे काय मुक्त होऊ शकतात. आणि शेवटी प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून आपले ध्यान श्रीकृष्णावर केंद्रित केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन एवढंच सांगू शकते मी. छान माताजी, खूप छान. हरी बोल हरी बोल. खूप छान तुम्ही अभ्यास आणि छान त्याचं लिहिलेलं आणि खूप सुंदर माताजी. सगळ्या अध्यायांचा सार आणि अगदी छान सांगितलं तुम्ही. खूप छान माताजी, हरे कारण कृष्ण. खूप मोठं आहे एवढ्या 6 अध्यायाचं करणं म्हणजे विश्लेषण करणं खूप अवघड आहे. नाही, संक्षिप्त याच्यातच हवं होतं माताजी, आणि ते तुम्ही खूप छान साधलं. प्रत्येक याचं सार आणि जे काही आपण विवेचन, तर प्रत्येक याचं एका श्लोकावर सुद्धा आपण माताजी चार चार पाच पाच तास विवेचन करू शकू. इतक्या प्रत्येक श्लोकाचं महत्व आहे, कारण खूप सखोल आहे, त्याचा अर्थच इतका सखोल आहे की आपण निश्चित त्याच्यावर चर्चा करू शकू. पण खूप सुंदर तुम्ही ते संक्षिप्त स्वरूपात सांगितलं, खूप आनंद आहे. हरी बोल माताजी, हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, बोला. माताजींचं अभिनंदन. इतक्या स्वच्छ आणि स्पष्टपणे खूप त्यांनी छान, इतकं विवेचन खूपच फार फार सुंदर, छान केलेलं आहे. खूपच नक्की सुंदर, नक्की, खरोखर खरोखर खूपच सुंदर. खूपच छान. प्रभूजी आपण बोलावं. मी सुद्धा प्रभूजींचा अभ्यास पहिल्यांदाच तर आहे बोलतोय. भरपूर. प्रभूजी इथं 2 वर्ष जास्तच मला वाटतं. तुम्ही 18 दिवसांचे होय अध्याय करताय, पुढचाही होय, अभ्यास पण आहे. असं विवेचन करण्यात माझा काय हे नाहीये, नाही पहिल्यांदाच ठीक आहे करणार आहे प्रभूजी, मी सुद्धा. अगदी अगदी होय, तरी अगदी सुद्धा साध्या भाषेत, हो, नाही सहज बोललात बरोबर तरी बरोबर. काही हरकत नाही. हो, भगवंतांचं आपलं हे कार्य चालूच आहे, आपलं भगवद्गीतेचं. त्यामध्ये पहिल्या अध्यायात जो अर्जुन विषाद योग आहे, ऍक्च्युली अर्जुन विषाद म्हणजे
अर्जुनाला ज्या वेळेला सैन्यासमोर आल्यानंतर जो शंका आली की आपण असा कधी भागणार, कारण म्हणजे त्याच्या मनात हे यायचं काही कारण नव्हतं, कारण अर्जुन हा बुद्धिवानच होता मुळात, आणि अगोदर सुद्धा त्यांना कुणाशी लढायचं आहे आणि कुणाशी युद्ध करायचं आहे हे सुद्धा माहिती असताना सुद्धा युद्ध क्षेत्रावर गेल्यावर मात्र त्यांची ती जी अवस्था झाली आहे ही खरं म्हणजे मुख्य ही कलियुगामध्ये येणाऱ्या अर्जुनांसाठी ही कृष्ण लीला आहे म्हणायची. कृष्णानं ही अर्जुनाला संभ्रमित करून एक पुढे येणाऱ्या जनतेसाठी जे काय प्रश्न पडू शकतात त्यासाठी निर्माण केलेली ही त्याची अवस्था आहे, आणि त्यामुळे त्याला ते प्रश्न पडू लागलेत. 5-6 जे प्रश्न पडले युद्ध करणार नाही म्हणून हे मुळात त्याच्या मनातले नंतर झाले. अगोदर असायचे काही कारण नाही, कारण त्याला युद्ध काय कशाबरोबर कुणासाठी का करायचं आहे, धर्म तो धर्मयोद्धाच होता, त्यामुळे त्याला तसा प्रश्न पडायचं कारण नव्हतं. पण जे प्रश्न पडले ते कृष्णाची लीला होती, आणि त्याला ते उत्तर पुढे हे जनतेसाठी म्हणून ते पुढं सुरुवात केली. ही भगवद्गीतेचं मुख्य सुरुवात ही इथूनच होती. आणि नंतर तो अर्जुन ज्या वेळेला 7व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये तो शरण जातो भगवंतांना, त्यानंतर जोपर्यंत अर्जुन म्हणत नाही की मी तुम्हाला शरण आलो तोपर्यंत भगवान त्यांच्याशी पहिल्या अध्यायात काहीही बोलत नाहीत. तो आपला शिष्य किंवा पुढील समोरचा व्यक्ती काय बोलू शकतो किंवा त्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेणं हे मुख्य गुरुचं किंवा श्रोत्याचं काम असतं, तर त्याला त्याचं विवेचन पूर्णपणे देऊ शकतोय. याचं एक मुख्य उदाहरण म्हणजे गुरु कसा असावा किंवा गुरुचं पहिलं काम काय, तर ते समोरच्या शिष्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं हे मुख्य म्हणजे गुरुबद्दल आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर दुसरा अध्याय त्यांनी जन्म शरीर नव्हे आत्मा आहे, आत्म्याचं विघटन होत नाही किंवा सर्वत्र आहे वगैरे वगैरे केलेलं आहे. 6व्या अध्यायापर्यंत मन चिंतन मनावर ताबा घेतला पाहिजे. अष्टांग योगाची माहिती दिलेली आहे, त्याच्यावर प्रत्येक जण ते आपल्याला करता येणार नाही. त्याच्यासाठी अर्जुनच सांगतो की मनावर वाऱ्यावर ज्या हे करू शकतो आपण आरूढ होऊ शकतो पण मनावर होऊ शकत नाही, त्यामुळे मनावर केंद्रित करणं मनावर हे नियंत्रित करणं हे फार मोठं अवघड आहे, तरी सुद्धा हे अभ्यासानं हे होऊ शकतं असं श्रीकृष्ण सांगतायत. आणि त्याला पुढे भक्ती मार्गाचा त्याने हे केलेला आहे, उपदेश केलेला आहे. अशा पद्धतीने हे 6व्या अध्यायाप्रमाणे झालेलं आहे. हरे कृष्ण मात्र, हरे कृष्ण, खूप छान प्रभूजी, हरे कृष्ण, हरे बोल, हरे कृष्ण, हरे कृष्ण. सुनील प्रभूजी, वाल्मिक प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण सुनील प्रभूजी. माताजी, माताजी मी थोडासा प्रयत्न करतो, कारण नक्की नक्की प्रयत्न माताजी प्रभूजी नक्कीच हो, माताजींनी केला, प्रभूजींनी किती छान बोलले, तसं तसाच आहे, अगदी अगदी तुम्हाला ज्या शब्दात आणि जसं जमेल तसं करा, काही हरकत नाही. सुरुवातच आहे आपली, माताजींनी केलंय आणि किरण प्रभूंनी पण चांगल्या पद्धतीने सांगितलं, त्याप्रमाणे माझं काही एवढं विशेष नसेल. प्रभूजी तुम्ही बोलू शकता आरामात, कंपॅरिझन नाहीच आहे. भगवद्गीता जी आहे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत त्यातून काही समजणार नाहीये, लांबून फक्त एक ग्रंथ दिसतो. जेव्हा मी इस्कॉनच्या माध्यमातून प्रथम लेवल केली तेव्हा थोडंफार त्याचं अवलोकन थोडंफार झालं, आणि आता द्वितीय लेवलमध्ये तुमच्याकडून आम्ही शिकतोय. थोडा हे करताना पहिल्या अध्यायामधून मी तेव्हा असा म्हणजे जोपर्यंत भगवद्गीता शिकलं नाही तोपर्यंत त्यामध्ये श्रीकृष्णाचं किती महत्वाचं रोल आहे हे समजलं नव्हतं, हे शिकल्यानंतर समजलं. कारण हे युद्ध फक्त कौरव आणि पांडवातलंच असं वाटत होतं, पण त्यामागे भगवान श्रीकृष्ण आहेत हे भगवद्गीताचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं. आणि अर्जुन त्यांचा चांगला भक्त आणि सखा असल्यामुळे त्यांनी अर्जुनाला युद्धाच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. हे पहिल्या अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेमध्ये हे लक्षात येते.
अर्जुन तसा नैतिक तत्वाची जाणीव असलेला भक्त होता, त्यामुळे तो असं पाप कर्म करायला तो तयार नव्हता. समोर नातेवाईक दिसल्यामुळे का मी चुलत भावंड वगैरे नातेवाईक दिसल्यामुळे तो युद्ध करायला तयार नव्हता. तर त्याला भगवान श्रीकृष्णाने समजावून सांगितलेले आहे ते, ह्या हे गीतेतून आपल्याला समजलं. परत दुसरं असं की तो दुसऱ्या अध्यायात जसं प्रभू म्हणाले तसं श्रीकृष्णाला शरण गेल्यानंतर मग श्रीकृष्णाने त्याला पुढे मार्गदर्शन करायला उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी देहांतराची म्हणजे पुनर्जन्माची प्रक्रिया सांगितलेली आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्माबद्दल सांगितलेलं आहे कर्मयोगामध्ये की प्रत्येकाला कोणते ना कोणते कर्म करायचं आहे. चार वर्णाचं म्हणजे चार वर्ण जे निर्माण केलेले आहेत ते तुमच्या कर्मानुसार म्हणजे जन्मानुसार नसून कर्मानुसार आहेत हे सांगितलेलं आहे. आणि ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये त्यांनी आत्मा परमेश्वर आणि दिव्य ज्ञान याबद्दल सांगितलेलं आहे. मी थोडक्यातच सांगतोय माताजी. हरकत नाही. आणि भगवंताच्या होणाऱ्या वारंवार अवताराबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पाचव्या अध्यायामध्ये कर्मसंन्यास योग आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सर्व प्रकारची कर्मे करण्याबद्दल सांगितलेलं आहे आणि कर्माच्या फळाचा त्याग करून कर्म करण्यास सांगितलेलं आहे. आणि सहाव्या अध्यायामध्ये आत्मसंयोग योग, तर त्यात अष्टांग प्रक्रियेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मन आणि इंद्रिय नियंत्रित करण्याबद्दल परमेश्वरांनी भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर एवढंसं माझं थोडंसं विवेचन आहे, म्हणजे खूप जेवढं छान समजलं मला प्रभूजी, तेवढं खूप आहे. छान. नाही, खूप चांगला प्रयत्न आहे. हेच आपल्याला हवंय की तुम्ही याच्यातनं काय जाणलं आणि हेच तुम्ही अगदी थोडक्यात सांगायचे ते तुम्ही बोललात. खूप छान प्रभूजी, चांगला प्रयत्न आहे. अजून पुढे जसा अभ्यास वाढेल प्रभूजी, तसा तुमचा आपला आत्मविश्वास अजून वाढतो आणि आपण त्याच्यावर अजून बोलू शकतो. आपण अजून ज्ञानाने आपण ते आपलं वृद्धिंगत होतं, त्यामुळे खूप छान प्रयत्न आहे. हरे कृष्ण. हा बरोबर आहे माताजी, जोपर्यंत तुम्ही अभ्यास तुमचा नसतो एखाद्या गोष्टीबद्दल त्याबद्दल तुम्ही जास्त बोलू शकत नाही. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. नक्कीच प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. वाल्मिक प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी हरे कृष्ण प्रभूजी. आणि सर्वांना हरे कृष्ण. आणि आज गीता जयंती निमित्त अधिक सर्वांना हरे कृष्ण. मी एक जेवढं समजताय तेवढे बोलण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच त्याची नक्कीच कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. अध्याय पहिल्यामध्ये अर्जुन विषाद योग, यामध्ये कुरुक्षेत्रातील युद्ध स्थळावर सैन्याचे निरीक्षण करण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातले नातेवाईक आणि त्यांचा मोह येतो, त्यांना गुरु आणि मित्र यांच्याशी मी युद्ध कसं करू. तर मग शेवटी ज्यावेळी भगवंत त्यांना ते समजावून सांगतात की तुला तुझं कर्म केलं पाहिजे, तू एक क्षत्रिय आहे आणि हे धर्मयुद्ध आहे तर इथे तुला कर्म केलं पाहिजे. तर त्यावेळी मग अर्जुन ऍक्सेप्ट होतो ज्यावेळी भगवंत त्यांना परत काही ब्रेन वॉश करतात त्यानंतर. आणि नंतर मग ते अर्जुनाने म्हटलंय भगवंताला की माझा रथ मध्ये दोन्ही पक्षांच्या मला कोण कोण युद्धात आहे याविषयी भगवंताने त्यांना सांगितलंय. आणि अध्याय दोन मध्ये सांख्य योग म्हटलंय. सांख्य योग म्हणजे ते साधारणतः गीतेचे सार म्हटलं तरी काही हरकत नाही त्याला. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला इथे शरण गेलाय आणि म्हटलंय की तुमचे शिष्यत्व मी पत्करतो म्हणाले, ते ऍक्सेप्ट केलंय त्याने स्वतःला. आणि नंतर तो युद्ध करण्यासाठी तयार होतो. तिसरा अध्याय कर्मयोग आहे. कर्मयोगामध्ये भौतिक जगताविषयी भगवंतांनी सांगितलं आहे की आपल्याला संसारात बांधून कसे ठेवतो इथे. त्यामुळे मुक्त अगर जर व्हायचे तुम्हाला तर निष्काम भावनेने भगवंताच्या आनंद प्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. आणि चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग, दिव्य ज्ञान दिलंय भगवंतांनी इथे. परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान दिलंय भगवंतांनी इथे. आणि भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या अवतरण्याचे महत्व आणि गुरुला
शरण जाण्याची आवश्यकता याविषयी उपदेश करतात. त्यानंतर आहे पाचवा अध्याय कर्म संन्यास योग, कृष्ण भावना भावित कर्म. कृष्ण भावना भावित कर्म काय असतात याविषयी भगवंताने अर्जुनाला सांगितलंय. बुद्धिमान जसं म्हटलंय तिथे की बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञान रूपी अग्नीत शुद्ध होऊन वारकरी सर्व प्रकारचे कर्मे करीत असतो, परंतु आतून मात्र कर्माच्या फळाचा त्याग करून शांती विरक्ती आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद प्राप्त करतो. तर याविषयी भगवंताने सांगितलं. आणि सहावा अध्याय ध्यान योग, त्यामध्ये अष्टांग योगच्या प्रक्रिया सांगितल्या आहेत. मन आणि इंद्रिय कसे नियंत्रित ठेवायचे, परमात्म्यावर कसे एकत्रित करायचे, ध्यान केंद्रित कसं केलं जाते, या प्रक्रियांचं अंतिम फळ काय मिळणार आहे, आणि परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार केव्हा होतो याविषयी भगवंताने सांगितलेलं. हरे कृष्ण एवढं विवेचन. प्रभूजी हरे कृष्ण. खूप छान प्रभूजी, खूप सुंदर. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला प्रभूजी, छान अभ्यास आहे. आणि आपण ज्या प्रत्येक अध्यायाचं वर्णन केलं ते इतकं जाणवलं मला की नक्कीच प्रत्येकाने ते त्याचं सार, म्हणजे माताजींनी, मी कुणालाच अगदी कमी जास्त असं काहीच नाही, पण भारती माताजींनी खूप छान अभ्यास केलाय आणि छान त्याच्यावरती अजून डिटेल्स लिहिलेत. प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनातलं खूप छान सांगितलंय की ज्या अध्यायाविषयी तुम्हाला काय कळलं, आणि तेच महत्वाचं आहे मला वाटतं की तुमच्यापर्यंत काय ज्ञान पोहोचलेलं आहे. आणि जसं मी आत्ता म्हटलं की सुनील प्रभूजींना, की जसं जसं आपलं ज्ञान वाढतंय मग ज्याप्रमाणे आपण अजून सखोल ते जाणून घेतोय तसा तसा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण त्याच्यावर अजून जास्त भाष्य करू शकतो, जे सांगू शकतो रादर आपण की जे भगवंतांनी सांगितलेलं आहे म्हणून जशी आहे तशी. आपण हे ज्ञान मुखोद्गत भगवंतांच्या मुक्तगमलातून आलेलं ज्ञान आहे, तर ते जसंच्या तसं आपण पोहोचवायचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि मग जे आपल्याला त्याच्यातनं कळलेलं आहे की आपण त्याच्यातनं काय जाणलं, आकलन काय, कारण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी मी हा प्रश्न रोज आपल्या स्वतःला विचारायचा प्रयत्न करते की आपण भगवद्गीता शिकलोय, भगवंतांच्या कृपेने आपल्याला ती शिकायला मिळाली आहे आणि भगवंतांनी आपल्याला निवडलंय की आपण भगवंतांची ही हा उपदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करू शकतो, ही संधी मिळू शकली आपल्याला. पण आपण जगतोय किती भगवद्गीता, आपण ती आचरणात किती आणली. आणि म्हणून पहिल्या सहा अध्यायात तुम्ही प्रत्येकाने जेव्हा सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिकल थोडस प्रत्येकाने तितकं घेतलं नाही जो माझा सगळ्यांना आग्रह होता, पण हरकत नाही, मला एक तो मुद्दा सांगावा असा वाटतो की सगळ्यांना ते जे ज्ञान मिळालं ते अगदी योग्य प्रकारे तुम्ही सांगितलंय, पण आपण प्रॅक्टिकल आयुष्याशी, आपल्या आयुष्याशी कसा त्याचा संबंध जोडू शकतो हा मुद्दा थोडासा प्रत्येकाकडून राहिलाय. तर हरकत नाही, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही कोणी सांगू शकाल का, आपण सगळे मिळूनच थोडस 5 मिनिटं अजून चर्चा करू, आपण पुढे जाणार आहोत, आजचा अध्याय संपणार आहे आपला. पण येस सुनील प्रभूजी, की हा जो मुद्दा मी म्हटलेला की प्रॅक्टिकल आयुष्याशी, म्हणून कर्मयोग जेव्हा तुम्ही म्हटलं आहे, तर ह्या कर्मयोगाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं इम्प्लिमेंट कराल? हरे कृष्ण प्रभूजी. माताजी, पहिला असं अशी गोष्ट आहे, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. भगवद्गीता शिक्षण चालू केल्यानंतर सुरुवातीला मी फक्त आषाढी एकादशी उपवास करायचो. तर भगवद्गीतेचं अध्ययन झाल्यानंतर उपवासाचं महत्व काय आहे हे समजलं मला. त्यामुळे मी उपवास सुरू केले, म्हणजे या कार्तिकी एकादशी पासून मी आता सर्व एकादशी सुरू केलेल्या आहेत. आणि तुमच्याकडून शिकल्यानंतर, उपवासाचं महत्व समजल्यानंतर, मी त्या दिवशी जास्तीत जास्त परमेश्वराचं चिंतन करणे, भक्ती करणे किंवा कीर्तन ऐकणे. सकाळी मी भागवतमचा क्लास अटेंड केला, आज तुमचे श्लोक 18 अध्यायाचे पूर्ण श्लोक अटेंड करू शकलो आणि हे आता कंटिन्यू करेन, हे मला याच्यातून प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला मिळालं. आणि कर्म जे आहे ते आता आपण जे काम, म्हणजे जे काही कर्म करणार किंवा जे काही भक्ती करणार ते भगवान श्रीकृष्णांच्या चरण त्यांच्या आनंदासाठी करणार, हे आम्ही सांगायचं विसरलो होतो पहिल्या याच्यात, असं मला वाटतं. आता अजून काय असेल तर तुम्ही यात करेक्शन करावं, म्हणजे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कंटिन्यू याचं आचरण करायचा प्रयत्न करतो आम्ही. आता गायन तर जमणार नाही, पण आपण ऐकण्याचं काम करू शकतो किंवा नाम जप करू शकतो, ह्या गोष्टी करू शकतो, भगवंताच्या मंदिरात जाऊ शकतो किंवा घरी पूजा करू शकतो, ह्या गोष्टी आपण करू शकतो, एवढं मी सांगू शकतो. या व्यतिरिक्त अजून काय असेल तर तुम्ही सांगा मला. खूप छान प्रभूजी.
आणि तेच ऐकायचं होतं. अगदी छान, म्हणजे तुमच्यात जे बदल तुम्ही केलेले आहेत आणि हेच महत्वाचे आहेत, की हे तर तुम्ही केलं की, आणि जसं आपण म्हणतो, आणि म्हणून हा श्रद्धा साधू संघ, जसं आपण म्हटलं ना की भक्तीचा पहिला टप्पा हा श्रद्धा आहे, आणि ती श्रद्धा तुमच्या मनात आहे म्हणून तुम्ही पुढे चाललाय, म्हणून तुम्ही या भक्ती मार्गावरती पुढे चाललेले आहात. आणि जसं जसं तुम्हाला ज्ञान, आणि आजच्या अध्यायात आपण आपण हेच बघणार आहोत की जेव्हा आपण चार चार प्रकारच्या लोकांबद्दल जाणणार आहोत, त्याच्यामध्ये ज्ञानी ज्ञानी व्यक्तीला का श्रेष्ठत्व दिलेले, आणि म्हणून हे ज्ञान आपल्याला कुठे नेत आहे, आणि म्हणून हे महत्वाचं आहे जसं तुम्ही म्हणालात की, म्हणून या ऍडव्हान्स या भक्ती मार्गावरती आपल्याला तो जो टप्पा गाठायचा आहे, अहो अनेक जन्म लागतील आपल्याला, कारण तितकं तितकं त्या टोकाला, आणि अगदी उत्तम अधिकारी आपण, थोडी काळजी घ्या, उत्तम अधिकारी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्या त्या स्टेजला पोहोचेपर्यंत मला वाटतं अनेक जन्म घ्यायला लागतील. कारण आपण नामस्मरण करताना साधं सुरुवात केली तर ती आपण अपराधी भावनेत असून सगळे करतो, आपल्याला त्या आभास भावनेपर्यंत जायला सुद्धा कितीतरी काळ लागेल, कारण आपण एक एक माळ जरी आपण पूर्णपणे, म्हणून प्रभुपादांनी सांगितलं की ऐकण्याचा, म्हणजे आपण जेव्हा जी जे माळ करायला लागतो, नामस्मरण करायला लागतो, ते नामस्मरण करताना आपण तो प्रत्येक शब्द ऐकण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपण त्याला पूर्णपणे, बघा तुम्ही हा अनुभव घ्या, आणि म्हणूनच मग आपण कुठेतरी ते मन, आपण जे 6व्या अध्यायात तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, त्या मनाला आपण जे मार्गदर्शन करतो ते अथक प्रयत्नांनी आणि अभ्यासाने, आणि या नामस्मरण हा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा. आणि मग जसं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्ही सांगितलं की कर्मयोग, मग या कर्मयोगाला आपण निरनिराळ्या प्रकारे पहिल्या अध्यायापासून जाणलं, मग त्याच्यातला जो निष्काम कर्मयोग, म्हणून आपण जे कृष्ण भावना भावित कर्म, कारण आपण सगळे कृष्ण भावना या आंतरराष्ट्रीय संघटनेशी जोडले गेलो भगवंतांच्या कृपेने, म्हणून हे भगवंतांची कृपा, आणि भगवंतांनी आपल्याला निवडलेलं आहे की आपण जोडले गेलोय, कुठेतरी इतका काळ का गेला, परंतु आत्ता का होईना आपल्याला त्या संधीचा लाभ होऊ शकला, आणि म्हणून या जन्मी आपल्याला, म्हणून आजच्या अध्यायामध्ये किंवा आधीच्या अध्यायांमध्ये, आणि काल मी उपदेशामृत वाचत होते, भक्ती रसामृत सिंधू, याच्यामध्ये सगळं संलग्न आहे भक्ती योग, भक्ती भगवद्गीतेशी साधत, आणि या भगवद्गीतेशीच निगडीत असल्यामुळे त्याच्यामध्ये पण बऱ्याच याच गोष्टींचा उल्लेख केला जातो, आणि म्हणून मग ही संधी आपल्याला जी प्राप्त झालेली आहे, कारण हा जो मनुष्य जन्म आहे ना, हा मनुष्य जन्म खूप महत्वाचा आहे, आणि या मनुष्य जन्माचा जर तुम्ही, म्हणून मग भक्ती रसामृत सिंधू मध्ये आणि उपदेशामृतामध्ये साधत, की त्याच्यामध्ये म्हटलंय आत्महा, म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा किलर, की तू स्वतःच्या, जर तुला ह्या हा हा जन्म मिळालेला आहे, तुला हे आत्मा परमात्म्याचा अंश आहे, तुला हा मिळालेला आहे, तर तू जर त्याचा उपयोग आणि तू जर त्याचा योग्य प्रकारे योग्य आचरण करून जर तू प्रयत्नपूर्वक भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला जे ज्ञान तुला मिळतंय त्या ज्ञानाचा जर तू पुरेपूर उपयोग करून नाही घेतलास तर तू आत्महा, म्हणजे तू स्वतःच्याच आत्म्याचा किलर आहेस, असं त्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे गोस्वामींनी दिलेलं आहे. आणि म्हणूनच असं हे जे ज्ञान आहे की या ज्ञानाचा आपण फक्त या मनुष्य जन्मात, कारण आपण कुठेतरी त्या बुद्धिमत्तेने आपण वेगळे आहोत, आणि म्हणून मग कुत्रं मांजरं जेव्हा भांडतात तेव्हा त्या कुत्र्या मांजऱ्यांना तुम्ही जाऊन हे ज्ञान दिलं, तुम्ही त्यांच्या पुढे भगवद्गीता वाचलीत, किंवा तुम्ही खूप खूप, मग जसं त्या हरणाच्या, भरत महाराजांना जेव्हा हरणाचा जन्म मिळाला तेव्हा ते हरिण, कारण भरत महाराजांना तो जन्म मिळालेला, आणि त्यांच्या आधीच्या जे काही पुण्याईने आणि त्यांच्या त्या भावभक्तीच्या स्टेजपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना त्या हरणाला, हे खूप एक्सेप्शनली आहे, पण नाहीतर हे जे पशूंचा जन्म जेव्हा मिळतो तेव्हा त्या पशूंच्या जन्मामध्ये त्या बुद्धिभत्तेने कुठेतरी मनुष्य वेगळा असतो. आणि म्हणून मग कुत्र्या मांजरांना काही प्रभुपाद जाऊन ज्ञान, प्रभुपादांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये की ज्ञान काही त्यांना जाऊन देणार नाहीये, पण आज तुम्हाला हा जन्म मिळालेला आहे, आणि म्हणून तुम्ही या जन्मामध्ये या या सगळ्या ज्ञानाचं, जसा आज प्राणचैतन्य प्रभूजींनी सांगितलं की भगवद्गीता आणि भागवत याचा जो अभ्यास करतो आहे तो निश्चितच पुढे जाऊन पुढे, म्हणजे या शास्त्रांचा, वेदांचा अभ्यास केला जातोय, आणि म्हणूनच भगवद्गीता काय आहे आणि भागवत काय आहे, भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे, तर भागवतामध्ये आपण भगवंतांना पुरेपूर जाणण्याचा प्रयत्न करतो, भगवंतांविषयी सगळं दिलेलं आहे, अशा प्रकारे हे जे ज्ञान, मग या ज्ञानाचाच पुरेपूर आपण जेव्हा आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते कुठेतरी कर्मयोगाने आपण साधण्याचा प्रयत्न करतो मला वाटतं. आणि मग तो निष्काम, ही जी भावना आहे, हे सांगणं सगळं सोपं आहे, जसं आपण शरीर नाही आत्मा आहे या गोष्टीला जाणायला अनेक जन्म घ्यावे लागतील आपल्याला, कारण आपण आत्ता या क्षणी आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्या आपले जी काही लेवल आहे अंडरस्टँडिंगची,
खूप खूप उच्च पातळीवर ते न्यावं लागतं जेव्हा आपल्याला हे जाणायचंय. कारण आपण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जेव्हा हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, कारण कितीही जर सांगायचं झालं, एखादी व्यक्ती जेव्हा दुरावते आपल्याला, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्या क्षणी आपण तू शरीर नाही आत्मा हे आठवतो भगवद्गीतेतलं, परंतु ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली हे दुःख आपण या दुःखातून बाहेर येणं हे प्रॅक्टिकली खूप कठीण आहे हो. आणि ते कुणालाच शक्य नाहीये, कारण या मनुष्य जन्मात आपण आहोत, दुःखालयामध्ये आहोत आपण, जन्म मृत्यू जरा व्याधी. आणि म्हणून एखादी जवळच्या व्यक्तीला जेव्हा आपण गमवतो, ते दुःख हे आपण आपण त्याला त्याला काही शब्दच नसतात आपल्याकडे, परंतु जे हे ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं, आणि म्हणून जेव्हा हा जीर्ण देह, जसं देहो देहिनो स्मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा, कारण मग त्या देहाचा त्या तो जो आत्मा आहे हा अविरत प्रवास करतोय, म्हणून जेव्हा जीर्ण होतो देह, आणि म्हणून जीर्ण देह तो आत्मा त्यागतोय, आणि म्हणून कुठेतरी आपण जेव्हा वयस्कर वृद्ध व्यक्तीचं निधन होतं तेव्हा खूप खूप क्लेशामध्ये असते कधी कधी ती व्यक्ती. आणि म्हणूनच आपण आपल्याकडून बऱ्याचदा हे शब्द तोंडातून निघून जातात की खरंच सुटली आहे याच्यातनं मुक्ती, म्हणजे पुढचा प्रवास. मग आपण जेव्हा पुढच्या गोष्टींविषयी मग 15वा अध्याय वाचला जातो, आणि त्या काळामध्ये ज्या सुतक काळामध्ये की मग त्या त्या आत्म्याचा पुढचा प्रवास योग्य प्रकारे व्हावा, आणि म्हणूनच त्यासाठी आपण ती प्रार्थना करत असतो. म्हणजे हे जे इम्प्लिमेंटेशन, जसं मी म्हटलं की दुसऱ्या अध्यायात आपण हे जाणलं, हे इम्प्लिमेंटेशन करायला खूप कठीण आहे, परंतु हे ज्ञान कुठेतरी आपल्याला त्या टप्प्यावरती पोहोचवतं. आणि म्हणून हळूहळू का होईना आपल्यातला आपल्यातला बदल आणि आपल्यातली जी काही क्षमता असते किंवा आपली आपली आपलं आत्मविश्वास जो आपला आपला असतो, आपलं ज्ञान कुठेतरी वाढवत जाऊन आपण त्याला वृद्धिंगत करू शकतो, आणि या भक्तीच्या मार्गावर. आणि मग तिसरा चौथा पाचवा सहावा या सगळ्यामध्ये सुद्धा कर्मयोग कशा प्रकारे, मग तिसरा आणि पाचवा याच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. पण जेव्हा अर्जुन कन्फ्युज झाला आणि त्याला की मग तू मला एकीकडे सांगतोयस की तू शरीर नाही तू आत्मा आहेस, मग काय करायचंय मला हे युद्ध करून, मी कशासाठी मिळवायचं, मग इथे भगवंतांनी सांगितलंय की काय श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच हा भक्तीचा मार्ग की तू त्याग करणं, तू भौतिक गोष्टींचा त्याग करतोयस हे पण श्रेष्ठ आहे, पण त्याच कृष्ण भावनेमध्ये तू कर्म करणं किती श्रेष्ठ आहे ते सगळ्यात. आणि म्हणून या भक्ती मार्गाला, म्हणून जेव्हा आपण 6व्या अध्यायात बघतो की कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, अष्टांग योग आहे, आणि या सगळ्याच्या पलीकडे जेव्हा भक्ती योगाबद्दल जाणतो की हा अष्टांग योग भगवंतांशीच जोडला जातो, आणि तेच आपण या भक्ती योगाच्या मार्गाने जोडले जातो की भक्ती योगाचा हा अत्यंत सुलभ मार्ग, म्हणायला सुलभ आहे हो, पण तितकाच कठीण आहे, कारण त्या त्या भक्तीच्या मार्गावरती जेव्हा त्या 9 टप्प्यांवर जायचंय तेव्हा आपल्याला ती श्रद्धा वृद्धिंगत करायची, आणि म्हणूनच त्याला वाढीस लावण्यासाठी आपल्याला जसं प्रभूजींनी आता सांगितलं की साधू संघ भजन क्रिया, की तुम्ही जेव्हा या असोसिएशन मध्ये आलात, तुम्ही जेव्हा इस्कॉनशी जोडले गेलात, तेव्हा तुम्हाला एकादशीचं महत्व कळलं, तेव्हा तुम्हाला आषाढ एकादशी बरोबर इतर एकादशी का कराव्यात, आणि मग जेव्हा तुम्ही सगळ्या भक्तांशी हे डिस्कस करता, मग तेव्हा तुम्हाला कळतं अरे हेही केलं जातं, अरे हेही असतं, आणि मग तुम्हाला त्या भावना कशा, आणि आपण स्वतः त्याची प्रचिती घेतो की ज्या दिवशी आता आज एकादशी आहे, सकाळपासून आपण इतक्या छान म्हणजे सगळ्या सत्संगातून गेलो, जसं प्रभूजींनी सांगितलं की सकाळी भागवताचा वर्ग झाला, नंतर भगवंतांच्या कृपेने आज मला 13वा अध्याय म्हणायची संधीही मिळाली होती, तर त्या भगवद्गीतेच्या आपल्या 700 श्लोकांचं पठण झालं आणि त्या ते आपण सगळ्यांनी ऐकलं, म्हणजे किती आपण या सत्संगामध्ये आहोत बघा सकाळपासून, आणि मग आपण आपण फलाहार केलेला असतो, आपण उपास आहे आपल्या सगळ्यांचा, तर किती किती मनालाही प्रसन्न, कारण हे मन सात्विक आहे. आणि म्हणून जसं आपण पुढे जाऊन म्हणणार आहोत की सत्व रज आणि तम या सात्विकतेला हे अन्न सुद्धा कशा प्रकारे वृद्धिंगत करत असतं, आणि म्हणून अशा प्रकारे मन आपलं शरीर आपलं की आपण त्या आपण कुठलंही तामसिक अन्न खाल्लं नाहीये, कुठल्याही प्रकारचं राजसिक अन्न खाल्लं नाही, त्यामुळे ते विचारही आपले सात्विक राहण्यासाठी त्याची मदत होत असते, आणि मग या सत्संगातून आपला हा आपली ही भक्ती वाढीस लागत असते. आणि मग भजन क्रिया आपण या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतोय की जेव्हा आपण म्हणतो की संबंध अभ्युदय प्रयोजन ही अभ्युदय आपण करतोय, या भजन क्रिया या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कुठेतरी या भक्तीच्या मार्गावरती पुढे नेतात.
आणि अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जेव्हा आपण करतो, हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन खूप महत्वाचं आहे. मला वाटतं आपण ज्ञान सगळं घेतोय पण ते विज्ञान, आणि म्हणून आजच्या या अध्यायामध्ये जसं आपण गेल्याही 15 श्लोकामध्ये डिस्कस केलेलं आहे, पण ज्ञानाचं ऍप्लिकेशन हे किती महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने रोज हा प्रश्न जरी प्रत्येकाला आपल्या स्वतःला विचारलं की गीता किती जगतोय आपण, हे खूप महत्वाचं आहे. कारण गीतेचं ज्ञान मिळणं, मग मी एवढे श्लोक केले, मी एवढं वाचलं आज, मी एवढं सगळं केलं, पण आपल्या वागण्यात काही फरक झालाय का? हा मला वाटतं खूप महत्वाचा भाग आहे हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघताना. जर सगळ्यांना पटत असेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला वाटत असेल तर नक्की म्हणजे पुढच्या वेळी जेव्हाही आपण हे घेऊ, या बाबतीतलं तुमच्या सर्वांकडनं इंटरॅक्शन घेऊ, तेव्हा तुम्ही नक्की प्रॅक्टिकली मुद्दा सुद्धा ऍड करावा अशी म्हणजे नक्कीच. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा बोला प्रभूजी. हा नाही असा हा आपण प्रत्येक वेळी असं 2-4 म्हणजे पुढच्या 6 हप्ते ह्याच्यानंतर अध्यायानंतर परत अशीच चर्चा आपण करायला काही हरकतच नाही आहे. म्हणजे ती एक इंटरॅक्शन चांगलंच होईल. नक्कीच आणि नक्कीच. आता मी जवळजवळ मी आता 3 वर्षे झाली या इस्कॉनशी कनेक्टेड आहे. म्हणजे दररोज कुठल्या ना कुठल्या तरी आपला सत्संग चालूच आहे. त्यामुळं यामध्ये मला पूर्णपणे मला आता खरं म्हणजे माझ्यात बदल काय झाला हे माझं मी सांगणं सुद्धा अडचण झाली आहे. कारण कसं होतंय मी आता म्हणू शकतो की आता जसं जितके वर्ष आता मी करायला लागलोय त्यानंतर मला अजून गीता समजलेली नाहीच आहे. दररोजची जी 18 अध्यायाची पहिली बॅच जी असते ती जवळजवळ माझ्या 30 किंवा 35 झालेले आहेत बॅचेस अटेंड करून. हा तरी सुद्धा मला गीता समजली असं म्हणता येत नाही. किंवा दुसऱ्या लेवलचे सुद्धा 3 मी सर्टिफिकेट घेतलेले आहेत. हिंदीचे घेतलेत, मराठीचे 2 घेतलेले आहेत. पण त्यामुळे मी अजून तिसऱ्या लेवलला जायला माझी अजून तयारी नाही. कारण हे भगवत गीता मला पूर्ण समजून घ्यायची आहे पहिल्यापासून परत आणि परत. म्हणजे आपल्याकडून जसजसं नवीन नवीन क्लासेस होतील दुसऱ्याच लेवलचे त्यावेळेला तुमच्याकडून नवीनच काहीतरी शिकायला मिळणार आहे माझी खात्री आहे. त्यामुळं आणि दुसरं म्हणजे आता मी इतक्या वर्षामध्ये मी आतापर्यंत माझी ज्या स्वभावामध्ये आता माझा बदल होत गेलाय की आता मनशांतीकडे सुरुवात झालेली आहे. माझ्या आहारामध्ये सुद्धा थोडे थोडे बदल होत गेले. पण आता वर जे असलेल्या सुद्धा आहार माझा अजून चालू आहे. पण जो चालू आहे तो करताना सुद्धा मला जाणीव आहे की अरे हे आपण चुकीचं करायला लागले. म्हणजे जी जाणीव होणं हे भगवद्गीतेचा परिणाम आहे. खरं म्हणजे आपण जी आज चुका करतो म्हणजे आहाराच्या बाबतीत असं नाही. कुठलीही जर आपण चुकीची गोष्ट करायला लागलो तर आपण ही चुकीची केली याची जाणीव होणं ही मुळात हे भगवद्गीतेचा आपल्या अध्यायाचा किंवा या सत्संगाचा परिणाम आहे आपल्याला. आणि एका वेळेला मला दुसऱ्या समोरच्या मुलांकडून किंवा काही नातेवाईकांकडून माझ्यातला फरक कसा मी शांत व्हायला लागलो व्हायला लागलोय याची जाणीव त्यांना सुद्धा होत आहे असं हे लागलंय. मला वाटतं तेच महत्वाचं आहे कारण इतरांना आपल्यातला बदल सांगतो आपल्याबद्दल जाणवत आहे तितकंच महत्वाचं आहे. खरी गोष्ट आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आठवतं ना आमच्या भक्तीशास्त्रीच्या क्लासमध्ये एक जण आहेत प्रभूजी, मराठीच प्रभूजी आहेत, तर तुमच्या याच्यावरनं मला ते आठवलं की मग त्यांनी सांगितलं की तुझ्यामध्ये इतके बदल आम्हाला दिसत आहेत तर आम्हालाही भगवद्गीतेचं अध्ययन करायचंय. कारण त्या व्यक्तीमध्ये झालेला बदल हा त्यांनी अनुभवला तेव्हा त्यांनाही ते वर्ग करायची खूप प्रकर्षाने इच्छा होणं हे पण खूप महत्वाचं आहे. मला वाटतं हा कुठेतरी कृष्ण भावनेचा प्रसारच केला जातो या माध्यमातून. हे खूप खूप छान. हरी बोल. हरी बोल. येस भारती माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. खरंच स्वतःत बदल नक्कीच होतो. कारण आता मी माझ्या घरातच बघते माझ्यातला म्हणजे आता सांगू नये पण कधी कधी जो राग येतो कधी चीड येते तेव्हा लगेच तो श्लोक आठवायला लागतो. क्रोधात भवती समोह तो श्लोक लगेच आठवतो आणि तिथे मन शांत होतं अगदी आपलं. आणि या गीतेचाच हा परिणाम आहे. अगदी छान. आणि आपण जेव्हा हा आणि कर्म कुठलंही कार्य करायला घेतलं
तर कि मग वाटतं की नाही हे आधी आपल्याला केलं पाहिजे, नंतर बाकीचे म्हणजे माझं आमच्याकडे बाळकृष्णाची सेवा आहे, तर असं वाटतं नाही आधी आपल्या मुलांचं नातवांचं सगळं होऊन जाऊ दे मग आपण कृष्णाची सेवा करूयात, पण त्यांच्यातही आपल्या देवाचाच अंश आहे शेवटी हे लक्षात येतं ना, तो अंश आहे आणि त्यांची भगवंत तर सेवा. सांगतच आहेत की सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि तुम्ही ती सेवा कराच, पण सगळं सांभाळून करा, कुणालाही कुठलंही अडचण न होऊ देता, कुणाचाही आबाळ न होऊ देता त्या गोष्टी करा. नक्कीच म्हणजे नक्कीच. घरात क्लेश न करता तुम्ही किती करता ह्याच्या, म्हणजे आधी आधी मला वाटायचं अरे आधी माझी सेवा झाली आणि अजून आणि मी इकडे स्वयंपाक घरात वळले असं खूप वेळेला मनात वाटायचं, बरोबर. सांगत नव्हते पण मला वाटायचं, आणि मग जसा जसा गीतेत वाचायला लागले म्हणा किंवा वाचन व्हायला लागलं तसं वाटायला लागलं नाही आधी हा ह्या मुलांचंही केलंच पाहिजे, आपणच करणार आहोत ना कोण करणार आहे, मग हे केलंच पाहिजे आपल्याला, ते हे छान मात्र स्वतःच्या ह्याच्यात हा खूप मोठा खूप बदल म्हणजे आणि त्याचा खूप, परिणाम हे आपण म्हणतो बघा, म्हणजे खूप आपलेच मोठा. विचार आपल्याला या ज्ञानाने बदलले. खरोखर खूप महत्वाचं आहे. नक्कीच खूप आनंद नक्कीच. आहे, खूप आनंद आहे. हरी बोल, हरी बोल. खूप वेगळे छान वाटलं, खूप आनंद वाटला. तुम्ही सगळ्यांनी जेवढ्या मनमोकळ्यापणे तुमच्या मनातले विचार, आणि हेच महत्वाचं आहे. मला वाटतं आपण हे ज्ञान जेव्हा घेतोय, आपण जेव्हा कृष्ण भावना डेव्हलप करतोय, आपल्यामध्ये विकसित करतोय, आपल्या बरोबर आपण घरातल्यांना कुठलाही फोर्स न करता पण आपल्यातला बदल जाणवून जर त्यांच्यामध्ये बदल झाला, तर मला वाटतं प्रभुपादांचं हे मिशन आपण त्याच माध्यमातून पुढे नेतोय. आणि ही हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. खूप छान, सगळ्यांनी खूप मनमोकळ्या गप्पा मारून सांगितलं, आणि आपण असंच पुढचे 6 अध्याय झाल्यानंतर सुद्धा नक्की सेशन ठेवूया. नाही मग व्हॉल्यूम मधूनही ठेवूया नक्की आपण. हाँ मधून मधून ठेवा म्हणजे काय ते थोडस अभ्यास होतो त्या एक्झॅक्टली निमित्ताने. एक्झॅक्टली, तोच प्रयत्न आहे माताजी, आणि तोच प्रयत्न आहे. खरोखर खरोखर खूप छान, आणि खूप आनंद आहे तुमच्याकडनं तितकाच प्रतिसाद येतोय याचा मला खूप आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, आणि खूप सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. सगळेजण खूप छान बोलला त्याच्यावरती, आणि थँक्यू आपण थँक्यू. खूप छान खूप छान. हरी बोल, हरे कृष्ण. हरे आपण बोल हरे आपल्या कृष्ण. अध्ययनाला सुरुवात करूया याच नोटवर. आपला 7वा अध्याय आपण पुढे नेतोय 16व्या श्लोकाने. माझी स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? हो यस. आज मला थोडं ते मोठं करायला दिसत नाहीये सेटिंग्स, पण हे दिसतंय का सगळ्यांना? हो दिसतंय म्हणतोय. फॉन्ट ठीक आहे का याचा? म्हणजे खूप लहान नाहीये ना, एकदम बारीक नाहीये ना, दिसू शकतंय सगळ्यांना प्रभूजी? हो दिसू शकते ओके माताजी, थोडा वाढवत आला तर बघा. ओके ग्रेट ग्रेट. ठीक ठीक हरकत नाही. आपण सुरू करूया. तर मला वाटतं आपण 15व्या अध्यायापर्यंत गेलो होतो, अशा या 7व्या अध्यायाला ज्ञान विज्ञान योग याच्यामध्ये आपण आहोत. आणि जसं आता पहिल्या 6 अध्यायाची आपोआपच सगळी उजळणी झालेली आहे, आणि या ज्ञान विज्ञान योगामध्ये आपण आहोत, जिथे आपण बघितलं की मग अनेक लोक, अनेक अनेक लाखो लोक याच्यामध्ये जसं आपण बघितलं की सुरुवात करतात किंवा त्या मार्गाने जायला मार्गस्थ होतात, परंतु एकच तसा दुर्मिळ महात्मा आहे जो अगदी अगदी भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. आणि त्या तत्वाला आपण जसं जाणलं की मग ज्या 3 प्रकारच्या गुणांनी जसं आपण बघितलं की जे तत्व महाविष्णूचं तत्व आहे, आणि हे महाविष्णूचे म्हणजे विष्णूचं जे तत्व आहे ते महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू या प्रकारे आपण बघितलं. आणि त्या तत्वाने आणि म्हणूनच या तत्वाला जाणणं की ज्याने भगवंतांचं जसं 4थ्या अध्यायात आपण म्हटलंय की जन्म कर्मच मे दिव्यम, की भगवंतांचा जन्म आणि कर्म, कारण भगवंत हे आध्यात्मिक आहेत. आणि म्हणूनच जे आपण प्रत्येक वेळी म्हणतो की निराकारवादी मायावादी आणि जे जे भगवंतांशी एकरूप असे कृष्ण भावना भावित लोक, एकरूप म्हणण्यापेक्षा भगवंतांना ज्यांनी जाणलंय, म्हणून निराकारवादी गेल्या अध्यायामध्ये आपण म्हटलं की निराकारवादी हे सुद्धा भगवंतांच्या स्वरूपाला जाणत नाहीयेत, परंतु त्यांनी भगवंतांच्या स्वरूपाला पूर्ण अरूपम नाही म्हटले, तर ते सच्चित आनंद म्हणजे जरी त्या ब्रह्मरूपात आहे, जरी त्या चैतन्य रूपात आहे, तरी ते पूर्ण आहे. आणि ते चैतन्य रूप सच्चित आनंद म्हणजेच ज्ञानाने परिपूर्ण शाश्वत आणि आनंदी असं ते भगवंतांचं रूप आहे. आणि आपण भगवंतांसारखेच आहोत, आणि म्हणूनच आपल्याला हे ज्ञान घेऊन पुढे जायचंय. आणि म्हणून आपण त्या अध्यायामध्ये हे जसं जसं पुढे जातोय तसं आपल्याला
त्याविषयी जाणायचंय. म्हणून भगवंतांनी सांगितलं की ज्या चार प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्या भगवंतांना शरण येऊ शकतात आणि चार प्रकारच्या व्यक्ती भगवंतांना जाणूच शकत नाहीत कधी, आणि त्या न जाणणाऱ्या व्यक्तींना आपण गेल्या अध्यायामध्ये बघितलं. तर मला वाटतं थोडस आपण जाऊया मागे आणि थोडस, ओ सॉरी, तर आपण म्हणतोय की अत्यंत मूर्ख, दुष्ट, नराधम आणि जे मायेमुळे ज्यांचं ज्ञान नष्ट झालं, कारण तिथे ज्ञानाचा अभावच आहे. ती व्यक्ती अज्ञानी कशी असू शकते? असुर, सुर आणि असुर म्हणजे या असुरी प्रवृत्ती ही नास्तिक प्रवृत्ती, कारण या असुरी प्रवृत्ती म्हणजे काय की जी इनह्युमन आहे हो, आणि या असुरी प्रवृत्तीला हे नास्तिक असुरी जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते भगवंतांना शरण येऊ शकत नाही. जे मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, नराधम आहेत, राक्षस आहेत, आणि म्हणून अशा व्यक्ती मात्र भगवंतांना शरण येऊ शकत नाही. आणि म्हणून मग प्रत्येक व्यक्तीविषयी थोडंसं भगवंतांनी सांगितलेलं आहे की जे मूर्ख लोक आहेत, मग त्या मूर्ख लोकांना कशा प्रकारे जाणलं जातं? तर दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम अधिपती भगवंतांना कधीच शरण जात नाहीत आणि त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तींकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाही. म्हणून आपण जेव्हा म्हणतो ना की वेळ मिळत नाही, अहो वेळ मिळत नाही म्हणजे जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. नामनिष्ठ प्रभूजी सांगतात सकाळी 5 वाजता जर तुम्ही उठत असाल, सकाळी 5 पासून 11 पर्यंत तुमची दिनचर्या जराशी तरी तुम्ही की मला वेळ नाही, आय एम सो बिझी, माझं स्केड्यूल इतकं टाईट आहे ना की मला जरा जरा श्वास घ्यायलाही फुरसत नाही असं म्हणायला सगळं असतं हो, पण किती वेळ तो मोबाईल हातात असतो, किती वेळ ते फेसबुक आणि व्हॉट्सअप आणि याच्यात वेळ जातो, की किती किती वेळ आपण असाच घालवतो. मी म्हणत नाही खूप आहेत हो, 90% आपण म्हणतो ना की 15-20% लोक की खरोखर म्हणजे नसतो असा वेळ, की मी नाही म्हणत नाहीये की सगळंच खोटं बोलणारे आणि असं, पण एक कुठेतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करा की इतका वेळ न देणं हे खूप कठीण आहे. मग किती व्यर्थ वेळ घालवला जातोय हे जाणवणं खूप हे स्वतःच अनलाइज करणं किती गरजेचं आहे. आणि म्हणूनच ते श्रवण करण्यास वेळही काढत नाही. विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही, कारण त्या डुकटा डुकराचं काय असतं अन्न? विष्ठा हे त्याचं अन्न असतं. मग त्याला जाऊन तिथे तूप साखरेचं काही दिलं आणि मिठाई दिली तर तो त्याच्याकडे डुंकूनही बघणार, असं या मूर्ख लोकांचं असतं. त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करवणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो. मग त्याला फक्त त्या सगळ्या जे काही मोहात घालणाऱ्या गोष्टी आहेत ना, की मग मोहाने खेचलं जातं माणूस. मी तुम्हाला म्हटलं ना की हा साधू संघ भजन क्रिया, मग ज्याला खरोखर या भक्तीमध्ये ऍडव्हान्स करायचा आहे आणि या भक्तीमध्ये भक्ती वृद्धिंगत करायची त्यांना या टप्प्यावरून जाण्याचीच गरज आहे. पण जे मूर्ख लोक आहेत, जे अज्ञानामध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये हा ज्ञानाचा पूर्णपणे अभाव आहे, अशा लोकांचं स्वारस्य कशात आहे? तर त्यांचं मायेमध्ये स्वारस्य आहे. त्यांना भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये आज मला काय खायचंय, मला काय करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हेही हवंय, मला तेही हवंय, आणि देर आर इन्युमरेबल डिमांड्स. मग त्या डिमांड्स या न संपणाऱ्या आहेत. आणि थोडासा विचार केला ना की ते झाल्यानंतर ते किती असतं, क्षणिक असतो तो आनंद. मी म्हणत नाही प्रपंचात आहात मुलं नातवंड, जसं मामा आताजी म्हणाले, एक मिनिट एक मिनिट द्या. काय तर जसं माताजींनी सांगितलं की मग
सगळ्यामध्ये अडकणं ठीक आहे, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं ठीक आहे, आपल्याला जे आवश्यक आहे ते सगळं ठीक आहे. मग पुढे जसं मी म्हटलं उपदेशामृतामध्ये की प्रजल्प म्हटलंय की ज्या गोष्टी, मग काही आपण बघा हे साठवत राहतो ते साठवत राहतो, पण पक्षी बघा, पक्षी आपल्याला जेवढं हवं, जेवढा कोटा आपला आहे तेवढंच घेतात, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाहीत. पण आपण माणसं कसं की आता करोनामध्ये बघा की हे मिळणार नाही ते मिळणार नाही, ठीक आहे तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी सगळ्यासाठीच करता, पण काहीतरी लिमिट्स ठेवणं गरजेचं आहे. अहो लोकांना मिळणार नाही इतक्या प्रकारे ते सगळं असं इतक्या प्रकारे साठवत गेले की दुकानांमध्ये इकडे तिकडे मिळणं असं झालं की ज्यांना खरंच त्याची गरज आहे औषधं गोळ्या, म्हणजे अशा प्रकारे ते ओरपून ओरपून सगळं घ्यायचं, कारण मनुष्याची ती मानसिक टेंडन्सीज आहे ना. आणि म्हणूनच या सगळ्याला कशा प्रकारे नियमबद्ध करणं किती गरजेचं आहे, पण तिथे जिथे अज्ञान आहे ती त्या गोष्टीचा अभाव आहे तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे ती व्यक्ती ही मिठाई ठेवली, जसं डुकराला मिठाई ठेवली तरी त्याला त्याची किंमत नाही, तसं त्या माणसाला त्या भौतिक गोष्टींपुढे कशाचंही स्वारस्य नसतं. आणि परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो, कारण तो वेळच काढू इच्छित नाही ना, तो मूर्ख आहे, त्याच्याकडे अज्ञानच आहे, म्हणून तो काहीच करू शकत नाही. आणि मग जो नराधम आपण म्हटलंय, नराधम म्हटलंय की दुष्कृती ना, की ज्यांना त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असं म्हणतात, मग या नीच मनुष्याची व्याख्या भगवंतांनी कशी केली आहे बघा. जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते. गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण, कुत्रा, गाय, हत्ती, चांडाळाला समभावाने पाहतो तोच खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य होय, तीच शुद्ध भक्तीची दृष्टी असते, भक्ताची दृष्टी असते. भगवंतांचे अवतार असणारे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांना जगाई मधाई या नराधम भावांचा, यांनी जगाई मधाई या नराधम भावांचा उद्धार केला, आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्ताची कृपा कशी प्राप्त होते, कशा प्रकारे प्राप्त होते दाखवून दिले. म्हणून भगवंतांनी निंद्य ठरवलेला नराधम केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेने आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो. भागवताचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे, आणि या उपदेशाचे सार म्हणजे श्री भगवद्गीता होय. अत्यंत नीच आणि नराधमांची केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे नराधमांचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो, परंतु दुर्दैवाने ते या उपदेशांचे श्रवण करणेही नाकारतात, तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले. या प्रकारे हे नराधम मानवाच्या प्रमुख कर्तव्यांची पूर्णपणे उपेक्षा करतात, म्हणून यांना आपण इनह्युमन म्हणतो, अमानुषपणा त्यांच्या मनामध्ये असतो. आणि म्हणूनच इथे जिथे जगाई मदाईची कथा ज्यांनी वर्ण इथे उल्लेख केलेला आहे की जे इतके नीच कृत्य करत असतात, इतक्या पापी गोष्टी करत असतात की त्या जगाई मदाई मग ते मद्य पिण्यामध्ये गुंगलेले असतात, वाईट चालीरीती असतात सगळ्या त्यांच्या, परंतु नित्यानंद प्रभू जे आहेत, जे बलरामांचा अवतार, जे आपण पंचतत्व मंत्रामध्ये म्हणतो जय हो श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादी गौड भक्तवृंद, हे पाच जणांचा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू हे प्रत्यक्ष कृष्णाचा अवतार आहेत, तर श्री नित्यानंद प्रभू हे बलरामांचा अवतार आहेत. आणि असे हे बलरामांचा अवतार असलेले नित्यानंद प्रभू की मग ते आपल्या ते या जगाई मदाईला की त्यांच्यामध्येही कृष्ण भावना, आणि जसं प्रत्येक प्रत्येकामध्ये जो परमात्म्याचा अंश बघतो तोच शुद्ध भक्त असतो, ती शुद्ध भक्ताची दृष्टी असते. आणि म्हणून नित्यानंद प्रभूंनी की ज्या वेळेला जगाईनी त्यांच्या भावात हे दोघंही भाऊ होते आणि त्या भावांना कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करत होते नित्यानंद प्रभू, आणि ते परोपरीने त्यांना कृष्ण भावना त्यांच्यामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यातली एका भावाला जरी कळलं होतं तरी दुसऱ्या भावाने त्यांना त्यांना कुठेतरी त्यांच्यावरती हल्ला केला, त्याचं काय म्हणतो ना आपण रिॲक्शन म्हणून, त्यांनी ते एक मातीचा तुकडा घेतला तिथला आणि त्या जे काही मटक्याचा तुकडा होता तो जोरात नित्यानंद प्रभूंना मारून फेकला आणि त्यांच्या त्यांच्या कपाळाला जखम झाली. आणि हे बघून नित्या चैतन्य महाप्रभूंचे सगळे तिथले सेवक हे प्रभूंकडे धावत गेले आणि त्यांनी ही खबर प्रभूंना दिली तेव्हा चैतन्य प्रभू तिथे येऊन हजर झाले आणि त्यांनी सुदर्शन चक्र त्या जगाईवर त्यांच्या भावांपैकी एकावर सोडण्याचा प्रयत्न करण्याच्याच ते त्या ऍक्शन मध्ये होते आणि त्याच पवित्र्यात होते, परंतु तिथे नित्यानंद प्रभूंनी त्यांना आले की तुम्ही यासाठी नाही तिथे, तुम्ही भक्तांचा उद्धार करायला आहात, जसं आपण म्हणतो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या दुष्टांना मारायचंय, या दुष्टांचा संहार करायचा आहे, परंतु जे जे या कुठेतरी या टप्प्यावरती पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा तुम्ही उद्धार करा. तर त्यांना कुठल्या प्रकारे, आणि म्हणून त्यांनी थांबवलं चैतन्य महाप्रभूंना की ज्यांच्यावरती हल्ला झाला, कारण चैतन्य महाप्रभू म्हणाले की वैष्णवाचा अपमान ते सहन नाही करू शकत. जशा प्रकारे शिशुपालावर कृष्णाने की ज्या 100 पाप होऊ दिली आणि 101व्या पापाला माफी नव्हती, परंतु तिथेच भक्त, जसं आपण म्हटलं की भगवंतांपेक्षा भक्त कधी कधी त्या भक्तांचा इतका भगवंतांवर दृढ श्रद्धा असते की भगवंतांसाठी ते कुठलीही रिस्क घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे नित्यानंद प्रभूंनी चैतन्य महाप्रभूंना तिथे थांबवलं आणि अशा प्रकारे जगाई आणि मदायण हे दृश्य बघून दोघेही भाऊ त्यांना शरण गेलेले आहेत आणि मग ते त्यांचा उद्धार झालेला आहे. अशा प्रकारे त्यांचा उद्धार केला नित्यानंद प्रभूंनी, त्यांचा उद्धार केला आणि ते उत्तम शुद्ध भक्तच हे फक्त करू शकतात. पण नराधम लोक, जे नराधम लोक ज्यांच्या मनामध्ये ती ती पातळी त्या त्या स्टेजची ती नाहीच आहे, कारण ते ज्ञानच नाहीये, त्यांचं काहीच होऊ शकत नाही. त्याचप्रकारे आपण दुष्कृत्य माया परुत ज्ञाना म्हणजे काय, अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्रायतः अन्य अत्यंत विद्वान म्हणजे मोठे मोठे तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात, परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात. असे हे माया परुत ज्ञाना, कारण त्या मायेनी, मायया परुत ज्ञाना, कारण या मायेनी त्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे आणि म्हणून मग ते भगवंतांना शरण जाऊ शकत नाहीत. आणि दुष्कृती लोकांचा चौथा शेवटचा प्रकार म्हणजे असुरम भावम आश्रिता किंवा असुरी वृत्तीचे लोक. हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात. त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाहीत, परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचं ठोस प्रमाण मात्र ते देऊ शकत नाहीत. नुसतंच ते सांगू शकतात कारण त्यांनी बघितलेलं नाहीयेत. अहो, कारण हे आपले 4 दोष आहेत हो, आपण फसवले जाणं, आपली इंद्रिय सदोष असणं, कारण आपल्याला आपली आपली आपल्या भुवया सुद्धा आपल्याला बघताना आरशात बघायला, तुम्ही बघू शकता का आपल्या भुवया स्वतःच्या स्वतः नाही? अंधारामध्ये आपला हात, आपले पाय आपण बघू शकत नाही, कारण आपल्याला आपली इंद्रिय तितकी सदोष आहेत हो. आणि म्हणून जरी यांनी म्हटलं, अहो जरी भगवंत साक्षात येऊन बाजूला आपल्या बसले आणि आपल्याला हे ज्ञान दिलं, तरी आपल्यासारखे मूर्ख हे जाणू शकणार नाहीत. आपल्यासारखे आपल्या त्या पातळीचे आपण ते लोक, आपण भगवंतांच्या कृपेने या मार्गाला आता लागलोय, परंतु आपली इंद्रियच इतकी सक्षम आहेत, आपली इंद्रियच इतकी सदोष आहेत, रादर सक्षम नाहीये. आणि म्हणूनच मग आपल्याला तेवढं ज्ञान आणि आपण भगवंतांना त्या प्रकारे थोडस प्रभूजी आवाज येतात ते थोडे डिस्टर्बिंग असतात. आणि म्हणूनच मग भगवंत का उत्तीर्ण होऊ देत नाही, का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचं ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत. यांच्यापैकीच इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीतून गौण आहेत असं म्हणतात. पण गीतेत तर या उलट सांगण्यात आले आहेत, नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात. भगवंतांचा तिरस्कार करणे हेच त्यांच्या लोका हेच त्या लोक अशा लोकांच्या जीवनाचं ध्येय असल्याने ते श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेऊ शकत नाहीत. दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अल्बंदरू म्हणतात की हे भगवंत, तुमचे गुण रूप लीला दिव्य आहेत. शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित आहात. दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रामाणिक आचार्यांनी तुमचं श्रेष्ठत्व मान्य केले आहे. पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहात. म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे मूढ, नराधम, भ्रमिक तर्कवादी आणि नास्तिकवादी हे सर्व लोक भगवंतांना शरण येऊ शकत नाही. सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरण कमलांना शरण येऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या सुरुवातीला ज्या सगळ्या महाभागवतांचा उल्लेख केलेला आहे, प्रल्हाद महाराज आहेत, नंतर असित, देवल, व्यासमुनी, नारद मुनी, सगळ्यांजिथे ज्या शास्त्रांमध्ये, ज्या वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, ज्या भगवंतांची स्तुती आणि ज्या भगवंतांचं सगळं ऐश्वर आणि भगवंतांविषयी जे लिहिलेलं आहे. आणि म्हणून नास्तिकवादी लोक, बघा तुम्ही, मायावादी लोक आहेत, सगळं हे असं आहे ते तसं आहे, पण किती प्रूव्ह करू शकतात, किती त्या गोष्टीसाठी पुरावे देऊ शकतात? फक्त कारण मला एक गोष्ट पटते ना, मला बऱ्याच वेळेला मला वाटतं याविषयी प्राणचैतन्य प्रभूजींनी सांगितलेलं आणि अजून एका सिनियर माताजींनी का प्रभूजींनी सांगितलेलं की
मग जेव्हा तुम्ही एखादा सायंटिस्ट सांगतोय तुम्हाला की असं असं आहे, ही दिशा अशी जाते, हे असं होतंय, प्रूव्ह केलंय म्हटल्यापेक्षा काय की त्या गोष्टींना तुम्ही तेवढ्या गोष्टींना मानता, म्हणजे कारण तिथे कुठेतरी तुम्हाला ते मॉनिटरी सपोर्ट देणार असतं. बघा मनुष्याचं कसं असतं, कारण ते ज्ञान तुम्हाला कुठेतरी तुम्हाला प्रोफेशनल याच्यामध्ये, मग तुम्हाला त्या याच्यामध्ये करिअर करायचं असतं, मग तिथे कुठेच तुम्ही ऑब्जेक्शन घेत नाही हो. ते ज्ञान जसं दिलंय, मग आईन्स्टाईननी याचा शोध लावला किंवा गॅलिलिओनी याचा शोध लावला, आणि मग डार्विनची ही थिअरी आहे, नंतर तथाकथित बरेच सायंटिस्ट आहेत, त्यांची थिअरी कबूल आहे, मान्य आहे, पण अहो किती त्याच्यातलं ऑब्जेक्शनल गोष्टी पण आहेत हे मानलं जात नाही. आणि मग तिथे कुठेतरी ते अगदी तेवढ्या त्या त्या गोष्टींविषयी पुराव्यांवरनं सिद्ध, पण मग आध्यात्मिक गोष्टीमध्ये जिथे हे ज्ञान सगळ्या शास्त्रांमध्ये लिहिलंय, म्हणून मग प्रभूजींनी काल सांगितलं की मायथॉलॉजी नाही म्हणतात, हे ज्ञान आहे, हे ओल्ड आहे, हे पुराणिक आहे, हे पौराणिक आहे, हे पुराणात सांगितलंय म्हणून हे ओल्ड आहे, हे मायथॉलॉजी नाहीये. आपल्या ज्या गोष्टींना मायथॉलॉजी अंडर घेतलं जातं नाही, कारण ते ज्ञान पूर्णपणे जाण्याचा प्रयत्नच केला गेला नाही, म्हणून त्याला उघडपणे कुठेच व्यवस्थितपणे सांगितलेलं नाहीये. म्हणून प्रभूजींनी काल खूप सुंदर सांगितलं, नामनिष्ठ प्रभूजींनी, आणि ते खूप पटण्यासारखे, कारण ते पुराणामध्ये सांगितलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही पुराणांमध्ये सांगता, मग जे काही आपण म्हणतो की रिलीजन्सना आपण मानत नाही, कारण आपण म्हणतो की हे जे चतुर्वर्ण, जसं भगवंतांनी हे गुणकर्मांनी प्रत्येकाच्या गुणकर्मांनुसार ही विभागणी, आणि मग मनुष्याने आपल्या सोयीनुसार पुढचं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण तिथे सुद्धा जो काही जे काही प्रत्येकाच्या धर्मात प्रत्येकाचं जे काही, मग बायबल आहे, मग ज्यांचं प्रत्येक प्रत्येक धर्माने जे काही सांगितलं, आपली भगवद्गीता जे सांगते, मग त्याची जी मूल्य आहेत ना, ती मूल्य सगळी समान आहेत हो. पुराणामध्ये सांगितलंय, भगवद्गीतेत सांगितलंय, मग ज्या काही इतर पंजाबी लोक जे प्रत्येक जण मानतं, मला आमच्या भक्तिशास्त्रीच्या याच्यामध्ये एक माताजी बऱ्याच वेळेला त्यांच्या, त्या नॉर्थ इंडियन आहेत, तर त्यांच्या सत्संगाविषयी बऱ्याच वेळेला प्रभूजींशी चर्चा करत असतात, पण शेवटी याचा बेस जो आहे, त्याची मूल्य जी आहेत, ही सगळी एकच आहेत, आणि हे जाणणं गरजेचं आहे. जसं येशू ख्रिस्तांचं, प्रभुपादांचं जे लीलामृत आहे आणि प्रभुपादांचं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये प्रभुपादांनी येशू ख्रिस्ताविषयी पण बरंचसं लिहिलेलं आहे, की मग ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सुळावर चढताना सांगतायत की अहो हे लोक मूर्ख आहेत, त्यांना हे अज्ञानी आहेत, रादर सॉरी की अज्ञानी आहेत, त्यांना कळत नाही ते काय करतायत, त्यांना माफ केलेलं होतं येशू ख्रिस्ताने, कारण भगवंतांचा अंश होता. आणि म्हणूनच अशा प्रकारे जेव्हा आपण म्हणतो की याच्यातनं पुढे जाताना एकच सांगायचंय की हे ज्ञान किती महत्वाचं आहे, आणि या ज्ञानाला घेऊनच पुढे जायचंय, कारण याच्यावर टीका करणारे मग मायावादी लोक, आपण तर्कवादी लोक म्हणतो, म्हणून ही आयडियॉलॉजी नाही. प्रभुपाद म्हणतात ज्ञान काय आहे, जे तुम्ही भगवंतांच्या मुखकमलातून आलेली गीता प्रत्यक्ष जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय ते ज्ञान आहे. तुमची आयडियॉलॉजी, जसं आपण आता इंटरॅक्शन केलं, ते आपण लिहून काढलं म्हणून ते हे मोठं त्याला मिळालं नाहीये, कारण आपण ते गीतेतनच घेतलंय. म्हणून मूळ काय ज्ञान आहे, तर मूळ ज्ञानाला पुरेपूर्ण पोहोचवायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि म्हणून योग्य आध्यात्मिक गुरुकडून आपण, जसं आपण आधीच्या अध्यायांमध्येही ना हे जाणण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष भगवंतांच्या आपल्या उदाहरणांनी हे पटवून दिले, सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी हे ज्ञान घेतलेलं आहे, आणि म्हणून ह्या ज्ञानाचं किती महत्व आहे, एका उत्तम आध्यात्मिक गुरुकडून हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं, आणि म्हणून ते जाणण्याची आपली तितकी आपण त्याच्यासाठी काय म्हणतो ना, रिसेप्टिव्ह राहिलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपण स्वतःला तसं तयार केलं पाहिजे, आणि म्हणून या ज्ञानाचं ते महत्व आहे. आपण पुढे जातोय, तसे या चार प्रकारचे लोक भगवंतांना जाणू शकत नाहीत, तशा कुठल्या चार प्रकारचे लोक भगवंतांची भक्ती करतात हे भगवंत आता सांगतायत. चतुर्विधा भजन्ते माम जनहा सुकृतीर्नोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. वाचणार प्रभूजी, वाचा. हरे कृष्ण. दिसतंय का प्रभूजी? हो दिसतंय माताजी. ओके, हरे कृष्ण. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात. आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञान. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आणि म्हणून मग आता भगवंतांनी सांगितलंय की कशा प्रकारे चार प्रकारच्या ज्या नराधम मूर्ख, आणि आपण जे म्हंटल की मूढ नराधम भ्रमित तर्कवादी,
म्हणजे ज्यांचं ज्ञान आहे पण ते ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, आणि नास्तिकवादी असे जे लोक आहेत ते भगवंतांना कधीच शरण येऊ शकत नाही. दैवासुर संपद विभाग योगामध्ये आपण अजून सखोलपणे या गोष्टी जाणणार आहोत की काय त्यांची परिणीती होते, मग पुढे जाऊन काय मृत्यूनंतर काय त्याचे परिणाम भोगतात, अशा सगळ्या गोष्टींना आपण त्या अध्यायामध्ये जाणून घेणार आहोत. मग चार प्रकारच्या व्यक्ती भगवंतांना शरण येतात त्या कुठल्या व्यक्ती असतात? तर आर्त. आर्त म्हणजे कोण? की जे संकटात आहे, जे पीडित आहे, आणि अशा प्रकारे जे संकटात असलेल्या लोक भगवंतांची भक्ती करू शकतात. सॉरी, अर्थार्थी की ज्यांना धनाची गरज आहे. ज्ञानी, ज्ञानी लोक की ज्यांना जाणून घ्यायचं आहे, की ज्यांना कशा प्रकारे की त्यांना ज्ञान घ्यायचंय, भगवंतांविषयी ज्ञान घ्यायचंय, आणि म्हणून आणि त्याच्या पुढचे जे आहेत ते जिज्ञासू. की काय आहे जिज्ञासूपणे ज्ञान घेत आहेत पण त्याच्यात नाही इतकं औत्सुक्य आहे कुठेतरी, की त्या त्या प्रकारच्या व्यक्ती मग भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतात. आपण तात्पर्य वाचूया, खूप सुंदर तात्पर्य आहे हे. दुष्कृती लोकांहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्रांच्या विधिविधानांचं दृढपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना सुकृती नाहा म्हटले असे म्हणतात. हे लोक शास्त्रांच्या नियमांचं व नैतिक आणि सामाजिक नियमांचं पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात, म्हणजे ते भगवंतांना जाणलेलं असतं आणि कमी अधिक प्रमाणामध्ये ती भगवंतांची भक्ती करत असतात. अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात, जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परम सत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत, असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात. ते शुद्ध भक्त नसतात कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते. शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते. भक्ती रसामृत सिंधू मध्ये भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्य नावृतम अनुकूल्येन कृष्णानन अनुशीलन भक्तिरुत्तमा. बघा, अन्याभिलाषी म्हणजे कशा प्रकारे, तर अशा प्रकारे शुद्ध भक्तीची व्याख्या करण्यात आलेली आहे. ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे, यालाच शुद्ध भक्ती म्हणतात. ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छा याच्या पलीकडे जाऊन मग ते ज्ञान घ्यायचे. म्हणून जेव्हा आपण म्हणतोय वरती आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू, हे लोक काय करतात? मला हे जाणून घ्यायचंय, तिथे तो मी आहे. भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून कशी घ्यायची असते? कारण त्यांना कुठेतरी त्या संकटापासून दूर न्यायचंय, त्या धनाची अपेक्षा आहे, मग ज्ञानातली परम सत्याला जाणायचंय, आणि जिज्ञासू वृत्ती कुठेतरी भगवंतांच्या भक्तीमध्ये ओढती. परंतु हे सगळं कुठेतरी त्या इच्छेला आणि त्या इच्छा पूर्तीसाठी केलं जातं. पण शुद्ध भक्ताची व्याख्या कोणी कशी केली आहे भक्ती रसामृत सिंधूमध्ये, की ज्ञान सकाम कर्म आणि त्या भौतिक इच्छांच्याही व्यतिरिक्त जेव्हा शुद्ध भक्ती ही कुठल्याही बंधनांमध्ये नसते, मग तो जो भक्त असतो ना, त्या भक्ताला पुढे जाऊन म्हटलंय, त्या भक्ताला मग लिबरेशन म्हणजे मुक्तीचीही अपेक्षा नसते, त्याला मुक्तीही नको असते, कारण त्याला कुठली अपेक्षाच नसते. निरपेक्ष भावनेने तो भगवंतांची भक्ती करत असतो आणि म्हणूनच तो भगवंतांच्या दृढ भक्तीमध्ये असतो. जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्ताच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. दुष्कृतींचा विचार केलास त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्या कारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते. परंतु यांच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात. जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात, ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकट काळी भगवत भक्त बनतात. जे वैफल्यग्रस्त असतात, ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात. त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात, तेव्हा ते भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात. याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्ताच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो. एकंदरीत जेव्हा आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात.
जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंतांच्या भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारी भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञानप्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात. म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे. चेतो मार्जन दर्पणम, म्हणून म्हटलंय ना भगवत की शुद्ध होणं, ते मन शुद्ध कसं होणार आहे? तर जरी त्या व्यक्ती आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू आहेत, तरी ह्याच व्यक्ती जेव्हा भगवंतांच्या भक्तांच्या सहवासात येतात, मग त्यांना हवंय संकटांपासून मुक्त होणं, त्यांना हवंय ज्ञानामधून जाणणं, किंवा त्यांना हवंय धनामधून धनाची अपेक्षा करणं, पण हे याच व्यक्ती या कारणाने सुरुवात करतात. कठीण असतं कधी कधी, त्या ब्रह्म आणि परमात्मा रूपाशी ते निगडीत असतात, पण ते भगवान रूपाशी कधी निगडीत होतात? जेव्हा ते भगवंतांच्या भक्तांच्या सान्निध्यात येतात. आणि म्हणून जरी ते वैफल्यग्रस्त असले, त्यांना भगवंतांची भक्ती तेवढ्यासाठी करायची असली, तरी तेव्हा जेव्हा ते जाणतात की या आध्यात्मिक उन्नतीचा आणि भौतिक गोष्टींचा काहीही संबंध नाही, आध्यात्मिक उन्नती ही पूर्णपणे भगवंतांच्या भक्ती दृढ होण्यानेच होते. तिथे कुठेही त्या 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 भौतिक गोष्टींचा कुठलाही संबंध नसतो. पण जोपर्यंत व्यक्ती जाणत नाही, या गोष्टीला जाणत नाही, तोपर्यंत ती कुठेतरी त्या भौतिक गोष्टींच्या त्या इच्छेने त्या सकाम कर्मामध्येच त्या गुंतलेल्या असतात, आणि त्याच्यामुळेच त्या कुठेतरी दोषी दूषित असतात. आणि म्हणून ती ते जे कल्मष आहे ना, ते दूषितपणा आहे, तो दूर करणं हे नितांत गरज असते त्याची. म्हणून त्या मनाला शुद्ध करणं, आणि जोपर्यंत ते मन या विचारांनी शुद्ध होत नाही तोपर्यंत ते भक्तीच्या मार्गामध्ये पुढे जाणार नाही. आणि हे फक्त भगवंतांच्या भक्तीमध्येच शक्य होऊ शकतं. एक एक मिनिट द्या, मला एक कॉल हा परत परत येतोय, तो मी घेऊन बघते. तर अशा प्रकारे या व्यक्ती पुढच्या टप्प्यावरती कधी जातात? जेव्हा त्या भगवंतांच्या भक्तांच्या सान्निध्यामध्ये येतात. आणि मग त्याच गोष्टींचं जर आपण उदाहरण, मला वाटतं 18 दिवसांच्या अध्ययनामध्ये आपण याचं सगळ्याचं उदाहरण घेतलंय. तुम्ही कोणी सांगू शकाल का, मी आर्त आर्त कोण असू शकतं? तुम्ही कोणी सांगू शकाल की आर्त उदाहरण तुम्ही कोणाचं देऊ शकाल? आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू अशा चार प्रकारच्या व्यक्तींचं आपल्याला उदाहरण द्यायचंय. तर आर्ततामध्ये कोण आर्ततेमध्ये भगवंतांचं भगवंतांना आळवत होत, कोणाबद्दल सांगू शकाल? काही आठवत आहे? कोणाची उदाहरणं देऊ शकाल? कोणाचं नाव सांगू शकाल? कुठल्या भक्ताचं नाव सांगू शकाल? हरे कृष्ण, किरण प्रभूजी, भारती माताजी, सुनील प्रभूजी, वाल्मिक प्रभूजी, नाही कल्पना? हरे कृष्णा, आठवत नाहीये. अच्छा ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही, काही हरकत नाही, मी सांगते. तर आर्त अवस्था म्हणजेच कोण? तर द्रौपदी. द्रौपदीचं उदाहरण आपण घेऊ शकतो की जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, तेव्हा भर सभेमध्ये सर्व उपस्थित होते, पण तिथे फक्त तिने जेव्हा भगवंतांचा धावा केला, तेव्हा भगवंतांनी तिच्या तिच्या शिलाचं रक्षण केलेलं आहे. आणि अशा त्या आर्त अवस्थेमध्ये ती भगवंतांना आळवत होती. आणि मग पुढे जाऊन म्हणजे ती शुद्ध भक्त तर होतेच, आणि अशा प्रकारे त्या अवस्थेमध्ये दुसरं तिसरं कोणीही मला नाही, तर भगवंत प्रत्यक्ष मला मदत करतील, अशा या द्रौपदीचं उदाहरण दिलेलं आहे. नंतर मग गजेंद्र मोक्ष, की ज्या अनेक वर्ष युद्ध चाललेलं असतं, की जिथे आपण म्हणतो की ज्या मगरीचं उदाहरण दिलेलं आहे, आणि मगर आणि गजेंद्र मोक्ष म्हणजे गजेंद्र महाराज हे हत्ती
ते त्या सगळ्या जंगलाचे राजा असतात आणि अशा प्रकारे त्यांना एक मगरीचा मगर त्यांचा पाय पकडते आणि इतके दिवस ते झटत असतात ते त्यांना सोडवून घेण्यासाठी. बराच काळ ते करत असतात, खूप प्रयत्न करत असतात, पण त्या अवस्थेमध्ये ते भगवंतांची प्रार्थना करतात, भगवंतांना अडवतात आणि मग ते भगवंतांना एक फूल अर्पण केलेलं आहे, जसं आपण एखादी चित्र, मी पुढच्या वेळेला ती स्लाइड दाखवीन तुम्हाला, आणि मग भगवंतांना शरण येणं की त्या अवस्थेमध्ये भगवंतांना शरण आलेले आहेत, मग भगवंतांची भगवंत निश्चितच अशा भक्तासाठी धावून जातात. आणि मग आर्त झालं अर्थार्थी. अर्थार्थी हे आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण घेतो की ध्रुव महाराजांना ज्या दोन राण्या, मग जेव्हा आपण बघतो की एक सेकंद द्या मला, सॉरी, तर उत्तनपाद नावाचा जो राजा आणि त्याच्या दोन बायका, त्याच्यापैकी ध्रुव महाराज हे त्याचाच मुलगा आणि सुरुची म्हणजे त्याच्या आईचं नाव, आणि अशा प्रकारे दोन राण्या ना, त्याच्या सुरुची आणि दुसऱ्या राणीचं नाव काय आहे मी तेच बघत होते, एक मिनिट द्या हा मला, सुनैना 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 ना, हा येस येस सॉरी येस थँक्यू माताजी. तर अशा प्रकारे या दोन राण्यांपैकी तर सुरुचीचा मुलगा ध्रुव महाराज आणि त्यालाही आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायची खूप इच्छा असते, परंतु ती सावत्र आई बसू देत नाही आणि ती म्हणते हा तुझा हक्क नाही, म्हणून ती त्या मांडीवरून त्यांना ढकलते खाली आणि हे सहन करू शकत नाही, म्हणून मग ते आपल्या मातेकडे जातात आणि जेव्हा माता त्यांना म्हणते, मग मातेला ते विचारतात की मलाही राज्य हवंय, मलाही आपल्या वडिलांचं राज्य हवंय, त्यांच्या मांडीवर बसायचं आहे, मग तेव्हा माता म्हणते की तू हा प्रश्न जाऊन भगवंतांना विचार, कृष्णांना विचार. ते एवढंसं मूल तेव्हा त्या वयामध्ये ध्रुव महाराज वयाच्या त्या 6व्या वर्षी जंगलामध्ये जातात आणि तिथे ते या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतात आणि तेव्हा त्यांना नारद मुनींनी दर्शन दिलेलं आहे आणि मग नारद मुनी त्यांना म्हणतात अरे तू खूप लहान आहेस आणि तुला हे कसं काय जमणार आहे, तुला हे सगळं इतकं तप करणं आणि इतकं अशा प्रकारे भगवंतांना जाणणं कसं शक्य होईल, पण त्यावेळेला मग तिथे ध्रुव महाराजांची जी निष्ठा आणि मग ध्रुव नारद मुनी त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना भगवंतांविषयी सांगतात, मंत्र देऊन मग ती उपासना ध्रुव महाराज करतात, एका पायावर झाडाची पानं राहा खाऊन, आणि मग 6 महिन्यामध्ये भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिलेला आहे आणि मग ते जेव्हा भगवंत दिसतात, भगवंत दर्शन देतात, तेव्हा मात्र ध्रुव महाराज म्हणतात की जेव्हा त्यांना विचारलं जातं की कुठल्या उद्देशाने त्यांनी केली आहे ही उपासना, की त्यांनाही त्यांना वडिलांवर वडिलांचं राज्य हवं असतं, सगळं हवं असतं वडिलांपासून, पण जेव्हा भगवंत दर्शन देतात तेव्हा दुसरं तिसरं मला आता काही नको, मला तुझ्या सेवेमध्येच फक्त गुंतायचं आहे, मला तुझ्या सेवेमध्येच राहायचं आहे, तेव्हा मग ध्रुव लोकामध्ये भगवंत त्यांना स्थान दिलेलं आहे ध्रुव महाराजांना. अशा प्रकारे भगवंतांचे भक्त म्हणून जसं आपण म्हटलं की भगवंत जसं नारद मुनींच्या सहवासामध्ये जेव्हा आले ध्रुव महाराज आणि त्यांनी त्यांना योग्य ज्ञान दिलं त्यामुळे ते शुद्ध भक्त बनलेले आहेत, अशा प्रकारे मग हे जे असोसिएशन आहे ते किती महत्वाचं आहे आणि हे जे उत्तम गुरूंकडून हे ज्या हे ज्ञान घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून अर्थार्थी असले तरी ते शुद्ध भक्त बनतात. ज्ञानी जिज्ञासुमत ज्ञानी कोण आहेत तर शुकदेव गोस्वामी आणि जिज्ञासू कोण आहेत तर परीक्षित महाराज, की ज्या ज्ञानी मग ज्या जे ज्ञानी की ज्ञानाने परिपूर्ण आहे शुकदेव गोस्वामी, की ज्यांनी हे ज्ञान मातेच्या उदरामध्ये मातेच्या गर्भाशयामध्ये असतानाच हे ज्ञान त्यांनी घेतलं होतं, 16 वर्ष जे व्यास मुनींचे पुत्र, मग शुक हा राधेचा शुक जो पोपट आणि तो पोपट उडून, हा ही कथा आहे अशी की जेव्हा शंकर भगवान शंकर सती मातेंना कथन करत असतात भागवत, तर त्यावेळेला हा शुक हा पोपट झाडावरती बसून हा सगळं ऐकत असतो, भागवताचं कथन ऐकत असतो आणि मग सती मातेला म्हणजे पार्वती मातेला डोळा लागत असतो, तिला झोप येत असते म्हणून तिचा डोळा अशी पेंगत असते ती मधून मधून, म्हणून ती हुं हुं काही म्हणत नाही, परंतु तरीही जरी तिला झोप लागली आहे तरी कोणीतरी हुं हुं म्हणत असतं, कारण वरती बसून हा पोपट सगळं भागवताचं ज्ञान ऐकत असतो आणि मग शंकर जेव्हा बघतात तेव्हा ते डोळे उघडून बघतात की पार्वती मातेला तर निद्रा आली आहे झोप लागली, मग हे कोण म्हण बघतंय, मग जेव्हा त्यांचं लक्ष जातं तेव्हा त्या पोपटाकडे त्यांचं लक्ष जातं आणि शुक ऐकत असतो हे सगळं भागवताचं कथन, मग तेव्हा मात्र ते असं चोरून ऐकल्यामुळे कुठल्याही त्या गोष्टीमुळे शंकर शिव शंकर भगवान त्यांना
मारायला धावतात आणि त्यांच्या मागे धावतात. मग ते शुक पोपट असतो तो उडून 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 जातो एका ठिकाणी आणि तिथे व्यासमुनी सुद्धा आपल्या पत्नीला भागवताचंच कथन करत असतात आणि मग तिला जांभई येते ते ऐकता ऐकता. त्या जांभईच्या ऐकल्यावर शुक तो इतका आपल्या स्वतःच्या एबिलिटीने तो लहान होतो अगदी आणि तो लहान स्वतःच्या सामर्थ्याने लहान होऊन त्या मातेच्या तोंडात प्रवेश केलाय तिने आणि त्या मातेच्या तोंडातून मग तो त्या उदरात आणि मग गर्भाशयात प्रवेश केला आणि मग अशा प्रकारे तो मनुष्य अवतार घेऊन मग त्यांनी 16 वर्ष तिथे राहिलेला आहे तो आणि अशा प्रकारे व्यासमुनींच्या पोटी व्यासमुनींच्या मातेच्या पत्नीच्या पोटी सॉरी शुकदेवांचा जन्म झाला आणि ते सुद्धा मग तिच्या यातना असह्य होतात आणि भगवंत प्रत्यक्ष येतात आणि शुकदेव गोस्वामींना अशी ग्वाही देतात की तुम्ही या या युगामध्ये या मी तुम्हाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं या भौतिक गोष्टींशी कुठलेही तुम्ही निगडीत राहणार नाही आणि म्हणूनच ते जन्मापासूनच तितके शुद्ध कारण त्यांनी भागवताचं सगळं कथन ऐकलेलं असतं आणि मग प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेलं असतं आणि जेव्हा ते येतात जेव्हा ते या भौतिक जगतामध्ये विश्वामध्ये आलेले आहेत तरी ते तिथूनही पळ काढतात कारण त्यांना कुठल्याही या गोष्टींमध्ये अडकायचं नसतं आणि म्हणूनच मग असे हे 16 वर्षाचे असे शुकदेव गोस्वामी आणि मग पुढे जाऊन परीक्षित महाराजांचा आजच आपण भागवताच्या कथनामध्ये ऐकलं की परीक्षित महाराजांचा जन्म झालेला आहे. अभिमन्यू आणि उत्तरेच्या पोटी परीक्षित महाराजांचा जन्म हो झालेला आहे. अर्जुनाचा नातू आहे परीक्षित महाराज म्हणजे. आणि मग या परीक्षित महाराजांना जेव्हा शाप मिळालेला आहे की तुम्हाला 7 दिवसच ज्या ब्राह्मणाचा ते अपमान करतात त्या ब्राह्मणाच्या पुत्राने त्यांना हा शाप दिलेला आहे कारण ते सर्प फेकून त्या गळ्यात सर्प घातलेला आहे त्यांनी त्या ब्राह्मणाच्या आणि ते बघून त्या ब्राह्मणाच्या मुलाने परीक्षित महाराजांना शाप दिलाय की तुमचा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे आणि मग असे परीक्षित महाराज या 7 दिवसामध्ये मग त्यांचा जन्म की त्या जन्माचंच महात्म्य असं आहे की भागवताचं कथन ऐकणं आणि म्हणून श्रवणम आपण जेव्हा म्हणतो श्रवणम कीर्तनम मग ते कीर्तन केलंय शुकदेव गोस्वामींनी पण श्रवण कोणी केलंय परीक्षित महाराजांनी आणि म्हणूनच जिज्ञासू हे परीक्षित महाराज की कोण आहेत भगवंत आणि भगवंतांविषयी जाणणं हे जाणून घेण्यासाठी जेव्हा शुकदेव गोस्वामींकडून त्यांनी ते ज्ञान घेतलेलं आहे असे ज्ञानी जिज्ञासू लोक शुद्ध भक्तीमध्ये स्वतःला पूर्णपणे युक्त करतात भगवंतांच्या ज्ञानामध्ये युक्त करतात आणि आपण पुढे जातोय अर्थ सॉरी अर्थ अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू हे जे आपण बघितले सॉरी आपण थोडे श्लोक कदाचित आपले राहतील कारण आपण सुरुवातीचा आज थोडं चर्चा करण्यामध्ये वेळ दिला आहे. हरकत नाही, खूप आनंद वाटलाय त्या चर्चेनी. आपण ह्याच्यात थोडा अजून एक लेक्चर घेतलं तरी मला चालेल. तर पुढे जातोय आपण. तेषा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम महम स च मम प्रियः. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण माताजी, यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि ते मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तात्पर्य वाचाल प्रभूजी. हो वास्तव तात्पर्य सर्व भौतिक कामनांच्या कल्मशामधून मुक्त झाल्यावर अर्थ जिज्ञासू निर्धन आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध भक्त होऊ शकतात, परंतु त्यापैकी ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे आणि जो सर्व भौतिक इच्छातून मुक्त झाला आहे तो खरोखरच विशुद्ध भगवत भक्त होतो. या 4 प्रकारच्या सुकृती लोकांपैकी जो भक्त पूर्ण ज्ञानी आहे आणि त्याचबरोबर भक्तीमध्ये युक्त आहे तो भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्वोत्तम आहे. ज्ञान प्राप्त केल्यावर मनुष्याला आपण आपल्या भौतिक शरीराहून भिन्न आहोत याची अनुभूती होते आणि जेव्हा तो अधिक उन्नत होतो तेव्हा त्याला निर्विशेष ब्रह्म आणि परम सत्याचे ज्ञान होते. जेव्हा मनुष्य पूर्णपणे शुद्ध होतो तेव्हा आपण भगवंताचे शाश्वत सेवक आहोत आणि व हीच आपली स्वरूप स्थिती असल्याचा त्याला साक्षात्कार होतो. म्हणून शुद्ध भक्ताच्या संगतीमुळे जिज्ञासू पीडित भौतिक उन्नतीच्या मागे लागलेला
आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध होतात, परंतु प्रारंभिक अवस्थेत ज्याला भगवंताचे पूर्ण ज्ञान आहे आणि ज्याच्या बरोबर तो भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करतो, तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. ज्याला भगवंतांच्या दिव्यतेचे तो दिव्य ज्ञान तो भक्तियोगामुळे इतका सुरक्षित झालेला असतो की त्याला सांसारिक दोष स्पर्शही करू शकत नाही. नाही, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे ज्ञानी व्यक्तीचं महत्व, म्हणून आपण ज्ञानाचं महत्व किती थोर आहे हे जाणतो याच्यावरून, की म्हणूनच मग हे चारही लोक, चारही व्यक्ती या शुद्ध भक्त बनू शकतात. पण यापैकी ज्याने परम सत्याला जाणलेलं आहे आणि परिपूर्ण ज्ञान, आपण जे म्हणतो की पूर्ण ज्ञान ज्याने घेतलेलं आहे, प्रारंभिक अवस्थेत ज्याला भगवंतांचं पूर्ण ज्ञान आहे आणि त्याचबरोबर जो भगवंतांची भक्ती पूर्ण सेवा करतो, तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. मग 12व्या अध्यायात जाऊन आपण बघणारच आहोत की भगवंतांना कोण कोण प्रिय आहे आणि असे कुठले भक्त भगवंतांना प्रिय आहेत, की ज्याला भगवंतांच्या दिव्यतेचे शुद्ध ज्ञान झाले आहे, तो भक्ती योगामुळे इतका सुरक्षित झालेला असतो की त्याला सांसारिक दोषही स्पर्श करू शकत नाहीत. कारण त्या तो मनाने इतका शुद्ध झालेला असतो की मग कुठल्याही सुख दुःख भय विरोध काय म्हणतो ना, मत दुमत, म्हणजे या सगळ्याच्या तो पलीकडे असतो आणि त्याने स्वतःला इतकं समतोल केलेलं असतो, बॅलन्स्ड केलेलं असतं, की तो स्वतःला मग कुठल्याही व्यथेमध्ये आणि कुठल्याही गोष्टीच्या संकटांना सुद्धा तो अगदी निर्भेडपणे तोंड देऊ शकतो. आणि अशा प्रकारे मग त्याला कुठलेही सांसारिक दोषही, कारण तो भगवंतांनाही प्रिय असतो आणि भगवंत त्याला प्रिय असतात. अशा प्रकारे या भक्ताचं, या ज्ञानी व्यक्तीचं आपण वर्णन ऐकलेलं आहे. उदारः सर्व ऐवेते ज्ञानित्वात् त्वात्मैव मे मतम् आस्थितः सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिः. हरे कृष्ण प्रभुजी. हा, हरे कृष्ण माताजी. निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच म्हणतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच अशा प्रकारे जो भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त असतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो, कारण प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो. असा भक्त भगवंतांच्या निकट सान्निध्या वाचून किंवा भगवंतांची सेवा केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही. तसेच भगवंतांनाही आपला भक्त अत्यंत प्रिय असतो, म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळं राहत नाही. अशी भगवंतांची ही अवस्था असते आणि भक्ताची ही अवस्था असते. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान्मान प्रपद्यते वासुदेह सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण माताजी. अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींचा कारणांचे परम परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच असा महात्मा, आणि म्हणून मग सांगितलेलं आहे की भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक वैविध्यतेचे विकृत प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक गोष्ट भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहे, याचा त्याला असा साक्षात्कार होतो. याप्रमाणे तो सर्व गोष्टी वासुदेव किंवा श्रीकृष्णांशी संबंधित पाहतो. अशी वासुदेवमयी सर्वव्यापी सृष्टी झाल्यावर तो भगवान श्रीकृष्णांना जीवनाचं परम लक्ष मानून पूर्णपणे शरण जातो. असे शरणांगत महात्मे अत्यंत दुर्लभ असतात. आणि अशी ईश्वरपुरीच्या, जसं मी 18व्या 18 दिवसांच्या ह्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितलीच असेल मला वाटतं, पण माधवेंद्रपुरींची ही गोष्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना नाथद्वारचे श्रीनाथजी गेले असाल कधी, की ज्या आम्ही आत्ता, मला गेल्या वर्षी आत्ताच म्हणजे जून जुलैमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि खूप सुंदर मंदिर ते बघितलं, नाथद्वारचं, श्रीनाथजींचं मंदिर आहे. तर त्याची कथा अशी आहे की हे माधवेंद्रपुरी हे ईश्वरपुरींचे शिष्य, आणि माधवेंद्रपुरी हे इतके इतके शुद्ध भक्त की त्यांना तहान भूक त्यांची हरपलेली असते, आणि त्यांना तहान भूक म्हणजे तहान भुकेची पण कल्पना नसते, की अशा प्रकारे ते भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये पूर्णपणे गुंतलेले असतात. आणि असे यमुनेच्या तीरी बसलेले असतात
आणि ते नामस्मरणामध्ये असतात. मग त्यांना भूक लागली आहे किंवा त्यांना तहान लागली आहे, त्यांना काही अन्न खायला हवं याचाही त्यांना काही म्हणजे चाड नसते आणि त्यांना काही माहिती नसतं. आणि म्हणूनच अशा ठिकाणी जेव्हा ते नामस्मरण करलेले बसतात असताना तिथे एक बालक येतो आणि तो बालक त्याच्या हातामध्ये कमंडलू असतं, त्याच्यामध्ये दूध असतं. आणि तो बालक म्हणतो माधवेंद्र पुरींना की असं असं मी तुमच्यासाठी हे दूध घेऊन आलोय, तुम्ही उपाशी आहात तर तुम्ही हे दूध प्या. तर मग माधवेंद्र पुरी म्हणतात की कसं काय कळलं तुम्हाला मी उपाशी आहे? तर मला नाही, माझ्या आईला कळलं, कारण या सगळ्या एरिया या सगळ्या भागामध्ये जी जो कोणी उपाशी आहे ते तिला माहिती आहे, आणि कोणीही उपाशी राहू देत नाही, ती कुणालाही उपाशी राहू देत नाही, आणि म्हणून हे दूध तुम्ही प्राशन करा, तुम्ही हे दूध घ्या. तर मग माधवेंद्र पुरी म्हणतात ते कमंडलू घेतात आणि मग तो बालक म्हणतो माधवेंद्र पुरींना की हे दूध तुम्ही घ्या आणि हे बालक हे जे त्याचं पात्र आहे ते मात्र कुठे टाकू नका, नाही तुम्ही हरवलं तर माझी आई मला उरडे, तर हे घ्यायला मी परत येईन तुमच्याकडे. तर तेव्हा मग माधवेंद्र पुरी म्हणतात ठीक आहे आणि मग ते दूध प्राशन करतात आणि मग तिथेच रात सकाळ संध्याकाळ होते तरी तो बालक येत नाही आणि मग त्यांना निद्रा यावंच लागते आणि मग ते तिथेच निद्रिस्त होतात आणि तिथेच झोपतात. आणि झोपल्यानंतर मात्र त्यांना दृष्टांत झालाय आणि मग त्यांना झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नात तो बालक आलाय आणि तो म्हणतो की माझं नाव असं असं गोपाल आहे आणि मी तुझीच वाट बघत असतो होतो आणि कधी एकदा तू इथे या इथे येतो आहेस हीच मी वाट बघत होतो, कारण मी इथे अडकलेलो आहे झाडाझुडपांमध्ये अडकलेलो आहे आणि मला माझ्या अंगाला अत्यंत काटे बोचतायत आणि माझं माझ्या शरीराला चंदनाच्या लेपाची गरज आहे, त्या चंदनाचा लेप दे माझं थंड थंडावा आण आणि मला अत्यंत भूक लागली आहे तर मला तू खायला पण आणून दे. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींनी ते खडबडून जागे होतात आणि मग जागे झाल्यानंतर त्यांना कळतं की अरे मी हे काय केलं. प्रत्यक्ष गोपाल म्हणजे जे जे त्यांना दृष्टांत दिलेले बालक असतं ते दुसरं तिसरं कोण नाही, प्रत्यक्ष भगवंत असतात. आणि असे हे गोपाल भगवंतांना दृष्टांत दिलेला आहे माधवेंद्र पुरींना. आणि मग ते थोड्या अंतरावर जातात जिथे भगवंतांनी जो काही दृष्टांतात दाखवलेला असतो त्या भागात जाऊन बघतात तर त्या झाडाझुडपांमध्ये ती मूर्ती असते श्रीनाथजींची. आणि मग अनेक गावकरी गोळा होतात आणि त्या गावकऱ्यांच्या मदतीने ते त्या श्रीनाथजींच्या मूर्तीला तिथून काढण्यामध्ये यशस्वी होतात आणि मग त्यांनी त्याची प्रतिष्ठापना करून ते मंदिर जे मानले नाथद्वारचं आणि अशा प्रकारे मग भगवंतांची पूजा अर्चना केली जाते तिथे. अशा या शुद्ध भक्त हे अतिशय दुर्मिळ असतात, अत्यंत दुर्लभ असतात, ज्यांना प्रत्यक्ष भगवंत दृष्टांत देतात आणि अशा प्रकारे भगवंतांनी याविषयी सांगितलेलं आहे. कामैस्तैस्तैर् ऋतज्ञानां प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियतः स्वया. हरे कृष्ण प्रभूजी, आपण हा श्लोक हरे घेऊन पाहिजे तर आज थांबूया. तुम्हाला सगळ्यांनाही काही आज शनिवार आहे तर आपण थांबून मग पुढचे 10 श्लोक नंतर घेऊ. ठीक आहे, हरे हरे कृष्ण. कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विविध विधिविधानांचे पालन करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून मग इथे आता आपल्याला सकाम कर्मामध्ये जे अडकलेले आहेत त्या सकाम कर्मामुळे आपण अनेक देवी देवतांना प्रसन्न करतो आणि अनेक एक मिनिट हा आणि म्हणून ज्या आपण आधीच्याही अध्यायांमध्ये याचा उल्लेख ऐकलेला आहे ज्या देवी देवतांना मग ज्या विष्णूंच्या तिसऱ्या अध्यायातही आपण ऐकलेलं आहे की जे यज्ञ हा यज्ञ विष्णूंना अर्पण केला जातो, जरी सगळ्या देवी देवतांना यज्ञ अर्पण केला तरी तो विष्णूंपर्यंतच पोहोचतो आणि ज्या काही गरजा पुरवल्या जातात या सगळ्या गरजा या ऍडमिनिस्ट्रेटर बहुतेक भगवंतांचे हे सगळे ऍडमिनिस्ट्रेटर्स आहे आणि भगवंत सर्वोच्च नियंत्रक आहे म्हणून यांच्या मार्फत म्हणून भगवंतांच्या मार्फतच हे सगळ्या इच्छांची पूर्ती करत असतात आणि म्हणूनच जे सर्व भौतिक कल्मशांतून मुक्त झाले आहेत ते भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतात हे भक्त असतात. जोपर्यंत भौतिक कल्मश पूर्णपणे नाहीशी होत नाहीत तोपर्यंत ते स्वभावतः अभक्तच राहतात, परंतु जे केवळ भौतिक इच्छाप्राप्तींसाठी भगवंतांचा आश्रय घेतात ते सुद्धा बाह्य प्रकृतीद्वारे आकर्षित होत नाहीत, कारण ते वास्तविक ध्येय प्राप्ती प्रयत्नात असतात म्हणून ते लवकरच सर्व भौतिक कामवासनातून मुक्त होतात. आणि म्हणून मग अशा व्यक्ती जरी ते देवी देवतांच्या पूजेमध्ये आहेत
तरी त्या व्यक्ती निश्चितचपणे भौतिक कल्मशातून दूर होऊ शकतात. ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली अध्यात्मिक जाणीव गमावली आहे, आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये हे सांगितलेलं आहे की ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली अकामह सर्व कामो वा मोक्ष काम उदार धौ धौ तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषम परम. ज्या अल्पबुद्धी लोकांनी आपली अध्यात्मिक जाणीव गमावली आहे, ते तात्काळ भौतिक इच्छापूर्ती होण्यासाठी देवदेवतांचा आश्रय घेतात. बघा, त्यांनी अध्यात्मिक जाणीव कुठेतरी सकाम कर्मात अडकलेत अजून, म्हणून त्या गोष्टी मला हे हवंय म्हणून मी हे करणारे, हा यज्ञ या कारणासाठी करणारे, हा तप मी या कारणासाठी करणारे, या गोष्टीत ते अडकलेत. सामान्यत असे लोक भगवंतांचा आश्रय घेत नाहीत, कारण ते रजोगुण आणि तमोगुणात स्थित असतात, कारण त्या वासनेच्या आहारी ते अजून आहेत, आणि म्हणून ते निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. विशिष्ट विधिविधानांचं पालन करण्यातच ते समाधानी असतात. देवतांचे पूजक हे तुच्छ अशा आकांक्षांनी प्रेरित झालेले असतात, आणि त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती कशी करावी हे माहीत नसते. परंतु भगवत भक्त त्यांच्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जात नाही. वेदांमध्ये निरनिराळ्या हेतून प्रित्यर्थ निरनिराळ्या देवतांची पूजा करण्यास सांगण्यात आले आहे. उदाहरणार्थ रोगी मनुष्यास सूर्योपासना करण्यास सांगितली आहे. म्हणून जे भगवत भक्त नाहीत त्यांना वाटते की विशिष्ट हेतू प्राप्ती करून घेण्यासाठी देवदेवता या भगवंतांपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु विशुद्ध भक्ताला माहीत असते की भगवान श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत. चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आले आहे, आदी 5:142, एकले ईश्वर कृष्ण आरसव भृत्य. केवळ भगवान श्रीकृष्ण हेच स्वामी आहेत आणि इतर सर्वजण सेवक आहेत. म्हणून शुद्ध भक्त आपल्या भौतिक गरजांच्या तृप्ती करता देवदेवतांकडे कधीही याचना करीत नाही. तो भगवंतांवर पूर्णपणे विसंबून असतो आणि भगवंत जे काही देतात त्यामध्ये संतुष्ट असतो. आणि म्हणून इथे हा फरक थोडासा जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारे मन दुखाव कुठलीही गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीने दुखावले न जाता, कारण देवी देवतांची पूजा जेव्हा केली जाते तेव्हा ती कुठल्या तरी अपेक्षेने केली जाते तेव्हा. आणि म्हणून मग असं धरलं जातं की जे आपल्याला हवं आहे तेवढ्यासाठी आपण ते केलं की झालं, तेवढ्याने बास आहे. मग बघा, आपण स्वतःही बघा की एवढ्या गोष्टी, मग आपण एवढी पूजा केली आहे ती तेवढ्या पुरती करतो मग विसरून जातो, पण ते कंटिन्यू करणं. आणि म्हणून एखादा विशुद्ध भक्त हा कुठल्याही निरपेक्ष, म्हणून जो निष्काम कर्माने करतो, कुठल्याही फळांच्या अपेक्षेने जेव्हा ती भक्ती केली जाते तेव्हा ती निष्काम भक्ती, पण जी सकाम कधी असते, कारण ते कुठल्या तरी गोष्टी हव्या आहेत. आणि म्हणूनच मग या सगळ्या गोष्टींची पूर्तता ही प्रत्यक्ष भगवंतांकडूनच होत असते. देवी देवता या भगवंतांचेच अंश आहेत. जसं जसं आपण आध्यात्मिक आहोत तसं देवी देवता या भगवंतांच्या अत्यंश निगडित आहेत. आणि म्हणूनच मग त्या असं त्यांचं त्यांचं महात्म्य असं आहे की आपण म्हणजे मुंगी आहोत आणि देवदेवता आपल्याला, म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या मुंगी मुंगीला पायाखाली चिरडलं जाऊ शकतं, त्याचप्रमाणे या देवी देवतांचं महात्म्य तितकंच थोर आहे, परंतु म्हणून ते सर्वोच्च नाही. म्हणून इथे भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण पूर्ण वेदस्य ज्या ईशोपनिषदामध्ये ज्याचं महत्व दिलेलं आहे की षड ऐश्वर्यांनी जे परिपूर्ण आहेत ते भगवंत आहेत. आणि म्हणून विशिष्ट हेतू प्राप्तीसाठी तेवढी पूजा केली की संपलं असं नाही, पण जो भगवत भक्त असतो तो निरंतर ही सेवा करत राहतो. आणि म्हणून हे जाणणं आवश्यक आहे. फक्त सकाम कर्मात अडकून ती पूजा केली की संपलं, मग ती भक्तीच्या मार्गावरती पुढे जाण्याची शक्यता खूप कमी असते तिथे. पण जो जो निरपेक्ष भावनेने ती सेवा करतो, जो भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांच्या आनंदात आपला आनंद मानतो, हा हा एक भक्तच करू शकतो, एक विशुद्ध भक्तच ते करू शकतो. आणि म्हणूनच तो पूर्णपणे भगवंतांवर विसंबून तो भगवंतांच्या संतुष्टीमध्ये असतो, की ज्यांनी भगवंतांना ज्या गोष्टींनी भगवंतांना आनंद मिळेल त्या गोष्टींमध्ये तो स्वतःला व्यस्त करू पाहतो. अशा प्रकारे आपण या भगवत भक्ताला जाणायचंय. म्हणून देवी देवतांची पूजा करणं निश्चितच योग्य आहे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा आता पुढे आपण ज्या मुग्धा माताजी तुम्हाला ज्या प्रकारे आश्रय आणि दीक्षेविषयी सांगतायत की
ही पूजा, मग सगळ्या पूजा तुम्ही करतायत त्या करायच्या आहेत, म्हणून या गोष्टीचे आपल्या मनातील भ्रम सुद्धा, आपल्या मनातील बरेचसे गोष्टींची क्लॅरिटी मिळते आपल्याला की आपण ही पूजा ऍड करायची. आपण कृष्णाची प्रार्थना करतोच आहोत, पण जेव्हा हे महात्म्य कळतंय तेव्हा आपण त्या प्रकारे ते पूजा करतो. म्हणून इतर देवदेवतांची कुठलीही पूजा थांबवायची नाही, कारण ते करणं, म्हणूनच ते करणारी लोक जसं पुढच्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे, ते वास्तविक ध्येय प्राप्तीच्याच प्रयत्नात असतात, आणि म्हणून ते लवकरच भौतिक कामनांपासून मुक्त होऊ शकतात, कारण ते त्या भक्तीमध्ये स्वतःला हळूहळू पुढे नेतात. म्हणून कदाचित इमिजिएट होणार नाही त्यांच्यातला तो बदल, पण हळूहळू का होईना ते निश्चित त्या टप्प्यावरती प्रगती करू शकतात, हे जाणून घ्यायचंय. मग आपण पुढे 10 श्लोक राहिलेत, पण आज आपला पहिला आपण पहिले चर्चा केल्यामुळे आपला तो वेळ तिथे आपण दिलेला आहे, तर आपण हे 10 श्लोक पुढे आणि कदाचित मी 8वा अध्यायही सुरू करू शकेन, कारण त्याच्याच अनुषंगाने आहे. शेवटच्या श्लोकावरच 8वा अध्याय सुरू, 8व्या अध्यायाची सुरुवात सांगितलेली आहे, तर त्याप्रमाणे आपण निश्चितच हे करूया. तर मी इथे माझं रेकॉर्डिंग थांबवते आणि शेअरिंग थांबवते, तर आपण भेटूया पुन्हा.